डॉटर्स डेला आय मिस हिम अँड फादर्स डेला पण मी त्यांना मिस करते. पण माझे वडील त्या वडिलांमधले होते जे म्हणले काय करणारे उडी मारून. म्हणलं मला उडी मारून जगाला दाखवायचं एक भारतीय महिला काय करतात. जेव्हा आम्ही टाटा मोटर्समधून बाहेर निघालो ना तेव्हा माझ्या वडिलांशी मी आमचं कन्व्हर्सेशन झालं होतं. हे मी कधीच अजून कोणाशी बोलले नाही आहे. आज डॉटर्स डे स्पेशलमध्ये मी सांगते की उडी मारणं खरंच सोपं आहे. विमानातनं उडी मारायचं, फ्रीफॉल करायचा, पॅराशूट उघडायचं, उघडल्यावरती मस्त मॅन्युवर करून लँड करायचं. इट्स 1 मिनिट मॅक्सिमम 2 मिनिटामध्ये ती उडी संपते. पण त्या एका उडीसाठी कमीत कमी वर्षभर ज्यांच्याकडे पैसे नसतात ना त्यांना आता सगळ्यात मोठा नाद असतो. पण मी 20 वर्षापूर्वी विचार करते, म्हणजे मी 20 वर्षापूर्वी विचार केला की मला उत्तर ध्रुवातून उडी मारायची आहे आणि त्याच्यासाठी ट्रेनिंग लागणार होतं. जेव्हा मला कळालं ट्रेनिंगसाठी 20 लाख रुपये खर्च होता, म्हणलं नको विदाऊट ट्रेनिंग उडी मारायची आहे मला, ट्रेनिंगच नको. जेव्हा उडी मारायचा क्षण आला आणि हेलिकॉप्टरमध्ये बसणार, त्यांनी मला बरं सांगितलं की जिथे पण जंप करायला चाललो ना तिथे जमीन नाही आहे, समुद्रावर तरंगणार बर्फाचा तुकडा आहे. चुकून जर तू बर्फाच्या तुकड्यावरती पोहोचली नाही पाण्यात गेली तर पॅनिक नको होऊ. म्हणलं गेलं वडत मला उडी मारू दे फक्त मी बघीन पुढचं काय करायचं ते. माझे वडील म्हणले मला एवढंच कळतं माझ्या मुलीला मला पाठवायचं आहे. आणि मी तो दिवस माझ्या आयुष्यात कधीच खरंच विसरू शकत नाही. माझ्या बापाच्या मनात काय हे मला दादूशी कळालं. नमस्कार, कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी अमोल कराडकर आणि आज माझ्याबरोबर एका विशेष ओकेजनसाठी एक विशेष पाहुणी आलेली आहे, शीतल महाजन. गेले उडत म्हणता म्हणता जगभर जी उड्या मारते, उडत उडत अख्खं जग तिने पादाक्रांत केलंय. स्वागत आहे स्पोर्ट्स कट्ट्यावर. थँक्यू सो मच. तर शीतल महाजन नाव आय एम शुअर तुम्ही कधी ना कधीतरी गेल्या 20 वर्षात ऐकलं असेल. जगभरात प्रत्येक खंडामध्ये स्काय डाईव्ह केलेली एकमेव भारतीय महिला, बरोबर? येस. आणि नॉर्थ पोल, साऊथ पोल आणि माउंट एव्हरेस्ट या तिन्हीवर स्काय डाईव्ह केलेले जगात किती लोक आहेत? एकमेव. सो एकीकडे आपण म्हणतो की मुली या सो कॉल्ड इन्फिरियर जेंडर असं पारंपरिक पद्धतीने सर्व भारतीयांच्या इन जनरल जगात सगळ्यांच्या पण भारतीयांच्या मनावर जे बिंबवलं गेलंय त्या पायंड्याला जर कोणी अपवाद असू शकतो हे फक्त अपवादात्मक नाही तर गेली 20 वर्ष जगभरात जे जे शीतलनी करून दाखवलंय त्याच्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. कारण अर्थातच आज आहे म्हणजे इंटरनॅशनल डॉटर्स डे 22 सप्टेंबरला आहे 2024ला. तर त्या अनुषंगाने शीतल सुरुवात करताना जी तुझी सर्वात मोठी उडी आहे ना, म्हणजे एकीकडे 2023 19 नोव्हेंबर सगळ्यांच्या भारतीय क्रीडा फॅन्सच्या लक्षात राहतो पण त्याच्या आधी बरोबर एक आठवडा 12 नोव्हेंबर 2023ला शीतल महाजनने जे अचीव्ह केलं त्या दिवसाबद्दल आम्हाला सांग. माझं 16 वर्ष जुनं स्वप्न मी पूर्ण केलं त्या दिवशी माउंट एव्हरेस्टच्या समोर एक्झॅक्टली कालापत्थरवरती पॅराशूट घेऊन विमानातनं उडी मारली, हेलिकॉप्टरमधनं स्पेसिफिकली 22,700 फुटावरनं आणि कालापत्थरवरती 17,444 फुटावरती लँड केलं. आणि अशी लँडिंग करणारी, अशी उडी मारणारी मी जगातली पहिली महिला ठरले. कारण ह्या एव्हरेस्टच्या त्या रिजनमध्ये जाऊन हिमालयात स्कायडायविंग करणं इज ऑलरेडी एक्स्ट्रीम, आय विल से इम्पॉसिबल गोष्टींमध्ये येतात. परमिशन्स सगळ्यात मोठ्या डिफिकल्ट असतात आणि त्या परमिशन्स आणि परमिशन जरी मिळालं तरी पैसे सगळ्यात मोठं ॲडव्हेंचर असतं टू गेट द मनी. म्हणजे आम्हाला माहिती आहे भारतामध्ये काय पूर्ण जगामध्ये भरपूर जणं असतात ज्यांना काही ना काही करायचं आयुष्यात, पण फायनान्स जोपर्यंत मिळत नाही, सपोर्ट पण मिळत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही. बरेच जणं एव्हरेस्टवर चढण्यासाठी पण जातात आणि परत येतात कारण वेदर सपोर्ट करत नाही. मग त्या दिवशी माझं लगीत खरंच इतकं छान होतं की मी सकाळी 8:30 वाजता आम्ही आमचे इन्स्ट्रक्टर सगळे बसलो होतो आणि डिस्कस करत होतो की आज जम्प करणे जाणं आहे का आहे क्या. म्हणलं येस येस आज जायचं, वेदर चांगलं आहे. आणि मग ठरलं की अमॅडॅबलमला पहिली जम्प करू आणि अमॅडॅबलमला बेस कॅम्पला पहिली जम्प झाली 9:30 वाजता आमची. आणि काहीही डोक्यात नव्हतं की त्याच दिवशी माझी माउंट एव्हरेस्टवरती जम्प होईल. आणि वेदर चांगलं होतं, पायलट म्हटलं व्हाय यू आर वेटिंग फॉर टुमॉरो, आज वेळ आहे आणि वी कॅन गो अहेड.
आणि आजच जंप होऊ शकते. मग आम्हाला पॅराशूट पॅक करावे लागतात आणि ऑक्सिजनवरनं मग कसं त्या एरियामध्ये जंप करताना ऑक्सिजन मास सगळ्या प्रिपरेशन असते, एक दोन एक तास आधीपासून प्री ब्रिदिंग करावं लागतं. सो ॲमॅडामलमची जंप झाल्यानंतर आम्ही सगळे रिलॅक्स झालो होतो, मग परत प्री ब्रिदिंग केलं आणि गिअर अप झालो आणि एक क्षण असं वाटलं की वेदर मिळेल की नाही, पण तिथे गेल्यावरती ब्लू स्काय होतं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकाल की एकही क्लाऊड नाही आहे आणि इट वॉज अ ब्लू स्काय. माझ्या शेर्पा पण मला म्हटलं की शीतल मॅडम तुमची आज जंप तुमच्या नशिबात होती, कारण असं क्लिअर वेदर आम्ही 16 वर्षात नाही पाहिलेलं आणि ते पण सकाळपासून त्या माझ्या म्हणजे जंप दुसऱ्या जंपपर्यंत 12:30 वाजेपर्यंत आणि 12:30 माझी माउंट एव्हरेस्टच्या समोर जंप झाली आणि आय फेल लाईक माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं की जगातली पहिली महिला ठरले जिने तिथे हायेस्ट ठिकाणी लँडिंग केलं. शीतल, एक साधारणपणे एक समज आहे की अल्ट्रा मॅरेथॉनर्स असतील किंवा तुझ्यासारखे स्काय डायव्हर्स असतील की अजूनही सामान्य भारतीयाला हे पटतच नाही की हा खेळ असू शकतो, राईट? तर त्याच्या खेळाच्या बाजूबद्दल आपण येऊ, पण सामान्यतः असं वाटतं की ज्यांच्याकडे जे गडगंज श्रीमंत आहेत ना अशाच लोकांना असा नाद लागू शकतो किंवा याचं वेड लागू शकतो. ज्यांच्याकडे पैसे नसतात ना त्यांना सगळ्यात मोठा नाद असतो. मी असं खूप जण पाहिलं ज्यांच्याकडे खूप श्रीमंत आहेत पण त्यांना अशा गोष्टींचा नादच नाही आहे. ते काही गोष्टींवरती खर्च करतात म्हणजे लॅम्बोर्गिनी घे किंवा अशा म्हणजे काही. मी माझं असं म्हणणं पडतं की अरे का तुम्ही एखादं विमान घ्या, त्याच्यातनं उडी मारा, तसं काहीतरी करा. पण पॅराशूट जम्पिंग म्हणजे स्काय डायविंग हा एक इंटरनॅशनल स्पोर्ट्स आहे. एव्हरी वन इन अ वर्ल्ड नोज की ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजे काय. सगळ्यांना माहिती आहे ऑलिम्पिक स्पोर्ट्स माहिती आहे. ऑलिम्पिक्स आत्ता जस्ट झाले आणि पॅराऑलिम्पिक्स पण झालेत आणि जगात सगळ्यांना माहिती ऑलिम्पिक्समचं महत्त्व काय, किती 100 वर्ष जुनी ऑर्गनायझेशन आहे आणि त्याचं वर्ल्ड कप वर्ल्ड ह्या ऑलिम्पिक कॉम्पिटिशन्स होतात ज्या इंटरनॅशनल लेवलच्या असतात आणि मोर दॅन 100 देशातले लोक येतात आणि ॲथलीट्स येतात आणि कम्पीट करतात. तर जमिनीवरच्या खेळांसाठीचं ऑलिम्पिक असोसिएशन आहे, पण आमचं हवेतल्या खेळाडूंचं ग्राउंड जे आहे ना ते स्काय आहे. तर आमच्यासाठी बनले FAI, फेडरेशन ऑफ एरोनॉटिक इंटरनॅशनल, आणि FAI आणि ऑलिम्पिक असोसिएशन या दोन्हींचं ऑफिस एकाच बिल्डिंगमध्ये गेले 100 वर्ष झाले आहे, स्विझरलँडमध्ये लुझनमध्ये. आणि जमिनीच्या वरच्या खेळांसाठी ऑलिम्पिक असोसिएशन, हवेतल्या खेळांसाठी FAI, हे आपल्या इंडियामध्ये एवढे अवेअरनेस नव्हती. आपल्या इंडियामध्ये गेले 1927 पासून म्हणजे 97 वर्षापासून ऑलमोस्ट त्याचं ऑफिस आहे ज्याला ॲरो क्लब ऑफ इंडिया म्हणतात आणि त्याच्या अंडर हवेतले खेळाडू पण खेळायला जात होते. रिसेंटली आम्ही 2012 इंडियाला रिप्रेझेंट केलं US नॅशनल चॅम्पियनशिपला किंवा कॉम्पिटिशनमध्ये पण भाग घेतले. तर ह्याच्या FAIच्या अंडर 13 वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत, म्हणजे पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, हॉट एअर बलून, स्काय डायविंग आहे, ड्रोन फ्लाईंग आहे. ड्रोन फ्लाईंगचे पण खूप वर्ल्ड कप्स होतात. आपल्या इंडियामध्ये पण ड्रोन्स पण फार असे खेळण्यासारखे विचार करतो किंवा अरे काहीतरी वेडिंग शूटिंगसाठी वापरतात, पण त्याचे वर्ल्ड कप होतात. सो असे भरपूर खेळ आहेत ज्यांचे वर्ल्ड कप होतात आणि त्यांना ऑलिम्पिकसारखी मान्यता आहे जी इंडियात नाही आहे. अजून येत आहेत आपण म्हणजे वी आर लिटिल म्हणजे काय म्हणतात 40 वर्ष मागे आहोत, 50 वर्ष मागे आहोत. पण आता आय विल से की गेले 2 वर्षापूर्वी एअर स्पोर्ट्स पॉलिसी आली आणि भारतामध्ये हवेतल्या खेळांना मान्यता मिळायला लागली आहे आणि FAIच्या अंडर जे काही खेळ होतात म्हणजे ज्या स्काय डायविंग असू देत, पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग, ड्रोन फ्लाईंग, ॲरो मॉडलिंग, ह्या सगळ्या खेळांच्या ज्या कॉम्पिटिशन होतात त्याच्यासाठी ॲथलीट्स जातात. आणि अजूनही आम्हाला ते रेकग्निशन नाही आहे, पण मिळेल व्हेरी सून आय फील की मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि FAIचे कॉम्पिटिशन्स ज्या असतात तशाच म्हणजे मी जेवढ्या कामगिरी केलेली आहे स्काय डायविंग या खेळामध्ये, नॉर्थ पोलवर स्काय डायविंग केली किंवा साऊथ पोलवर केली किंवा ऑल 7 सगळ्या 7ही खंडांवरती स्काय डायविंग केली आहे, तर ह्या सगळ्यांना एक विशेष कॅटेगरीमध्ये रेकग्नाईज पण करते FAI, कारण हे कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये येत नाही. तर ह्याला एक मान्यता त्यांच्याकडनं देण्यासाठी त्यांनी मला सभिया गोक्सेन नावाचं एक मेडल आहे, गोल्ड मेडल, ते मेडल मला त्यांनी दिलं आणि नावाजलं की तुम्ही जी ॲरो स्पोर्ट्समध्ये स्पेसिफिकली स्काय डायविंगमध्ये जी काय कामगिरी केली आहे त्यासाठी त्यांनी मला 2018 गोल्ड मेडल दिलं होतं. आणि ते गोल्ड मेडल तसंच 1984 जे आर डी रटांना मिळालं होतं,
कारण त्यांनी एव्हिएशन फील्डसाठी भारतामध्ये जे काही केलं होतं, कॉन्ट्रीब्युशन केलं होतं, त्याच्यासाठी त्यांनी 1984 जीआरडींना ते मेडल दिलं होतं. आणि 2018 जेव्हा मला डिक्लेअर झालं तेव्हा मला असं वाटलं की अरे, म्हणजे मला पहिले स्वतःच असं वाटलं होतं की हॅव आय डन एवढं ग्रेट काम झालं आहे का माझ्याकडनं. पण नंतर जेव्हा FAIकडनं स्वतःच फोन येतो आणि अशा गोष्टी घडतात तेव्हा मला असं वाटलं की ओके, म्हणजे मी म्हातारी तर नाही झाले ना, सो शाल आय रिटायर समथिंग काइंड ऑफ. पण तेव्हा मग एक प्लॅनिंग केलं की वाय नॉट नेक्स्ट गोल की माउंट एव्हरेस्ट. मग 2018 परत शिद्दतचे मागे पडले, पण करोना आला, मग करोनामुळे परत राहिलं होतं. मग माझे वडील गेले, माझे वडील गेल्यानंतर सगळ्या गोष्टी अजून थांबल्या होत्या. पण 2023 डिसिजन घेतलं की मला जम्प करायचे. मग 2023 मी माउंट एव्हरेस्टला गेले बेस कॅम्पला, आणि एव्हरेस्टला सांगून आले की ह्यावर्षी मी येते उडी मारायला. आणि ते मॅनिफेस्ट म्हणलं नाही, पण त्याच्या डेमध्ये म्हणजे काय माहिती असं वाटलं की जाऊन त्या एव्हरेस्टला सांगून यावं, सांगून आले आणि ऑक्टोबरमध्ये जम झाली. तू वडिलांचा उल्लेख केलास, आपण डॉटर्स डेच्या निमित्ताने बोलतोय, तर तुझा जो नाद होता त्याला सगळं जग खूळ म्हणत असताना, ज्या गिन्याचुन्या लोकांना समजलं की हा हे खूळ नाही आहे, हे वेड आहे, त्यातले एक तुझे वडील होते. तर म्हणजे वडिलांनी सांगितलं होतं कधी आता काय तेवढंच उरलंय असं कधी बाबांबरोबर झालं होतं? ऍक्च्युली म्हणजे डॉटर्स डेला आय मिस हिम अँड फादर्स डेला पण मी त्यांना मिस करते. पण माझे वडील त्या वडिलांमधले होते जे म्हणले काय करणारे उडी मारून. म्हणलं मला उडी मारून जगाला दाखवायचं एक भारतीय महिला काय करतात. म्हणलं सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला जात आहेत पण त्यांना तेवढा सपोर्ट मिळत नाही, तुम्ही मला सपोर्ट करा. तर माझ्या वडिलांना वाटलं की विमानातनं उडीस का, म्हणजे तू विमान उडव, एअर होस्टेस हो, काहीतरी मेंटेनन्स क्रू बन, उडीच का. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही एकदा उडी मारून बघा. सिरियस लाईक नाही नाही, आपल्या खानदानात कोणी विमानात बसलेलं नाही आहे, मला बसायचं पण नाही आणि उडी पण नाही मारायची. हां, माझ्या वडिलांना जेव्हा जाणवलं की पॅराशूट जम्पिंग हा खेळ काहीतरी आहे आणि मला जी उत्तर ध्रुवावर उडी मारायची आहे ती वेगळी विशेष जम्प आहे, म्हणजे मी ह्या खेळात यायचं जेव्हा ठरवलं आणि माझ्या घरी जाऊन सांगितलं की मला विमानात बसून उडी मारायची, तर ती माझी पहिली उडी मला उत्तर ध्रुवावर मारायची होती. आणि म्हणजे मी आज स्पेशली डॉटर्स डेला सांगू इच्छिते की जर कुठल्याही आईवडिलांना मुलाने किंवा मुलीने जरी येऊन सांगितलं की मला विमानात बसायचं नाही, त्याच्यातनं उडी मारायची आहे आणि म्हणजे घरात कोणी विमानात बसलेलं नाही आहे आणि विमानाचा दरवाजा उघडून म्हणजे बसून विमानात बसून विमानाचा दरवाजा उघडून उडी मारायची आहे, तर सगळे फ्रिकआउट होतील, थोडक्यात वेडे होतील. तीच परिस्थिती माझ्या घरात होती, पण माझ्या वडिलांनी ते समजून घेतलं की ओके ही काहीतरी म्हणते. कारण त्याच्या आधी मी खूप उद्योग केलेले होते, म्हणजे बास्केटबॉल खेळ, क्रिकेट खेळ, स्कूलमधले सगळे, स्विमिंग झालं, मला पेंटर व्हायचं होतं, मी MA फुसून व्हायचं होतं मला, तर मी घर सोडके जाने का असं डिसिजन घेऊन वगैरे मुंबईला जाणार होते, असं भरपूर काय काय केलेलं. तेव्हा माझ्या घरच्यांनीच म्हणजे आईवडिलांनीच थांबवलं होतं की नाही 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 हे मुलींसाठी नाही. पण ह्यावेळेस काय माहिती माझ्या आईवडिलांना दोघांना रिअलाइज झालं की नाही आपली मुलगी जे म्हणते ते त्यांना तिला सपोर्ट करावा. आणि तेव्हा पण मी झाले होते खूप ड्रामे ऑनेस्टली, पण मी पण मी म्हटलं नाही मला तो उत्तर ध्रुवावर जाऊच द्या, पहिली उडी मारूच द्या, आणि मग तो सपोर्ट मिळाला. ओके, तूच फ्लॅशबॅकमध्ये गेली आहेस, आपण फ्लॅशबॅकमध्ये अजून थोडं डिटेलमध्ये जाऊया की पुण्यात वाढलीस तू? हो. शाळा? अभिनव विद्यालय, कर्वे रोड. ओके, अभिनव मराठीमध्ये होतीस, बरोबर? अभिनव मराठीमधली मुलगी, साधारण किती लेट 90s अर्ली 2000s जेव्हा टीन्समध्ये असेल तेव्हा फार फार तर IT जायचं. हो. ओके, IT पण खूप मोठं होतं. हा. ओके, आणि IT पण माहिती नव्हतं, सॉफ्टवेअर मध्ये जायचं. ओके, मग हे कुठे हे कळलं कसं, म्हणजे हे हा नाद खूळ वेड ती पुढची पायरी आहे, ओळख कशी झाली? ऍक्च्युली मी 10th तर मला MA फसून व्हायचं होतं, 10th मग तेव्हा कळलं होतं की घरचे काय बाहेर जाऊ देणार नाही आहेत मला, कारण मुंबईला जायचं होतं JJ स्कूलला. तर JJ स्कूलच्या ऐवजी मला पुण्यामध्येच भारतीय विद्यापीठ कॉलेजला टाकलं, कोथरूडच्या, की घराजवळचं कॉलेज असं म्हणून. आणि मग तिथे एक मैत्रीण भेटली ज्योती सुमरिया नावाची, तिचे मग ती NDE नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDEमध्ये राहत होते,
तर तिचे भाऊ होते कमल सिंग ओबड म्हणून, तर स्क्वॉड लीडर कमल सिंग ओबड, तर ते कॅडेट्सला स्काय डायविंगचं ट्रेनिंग द्यायचं आहे. तर आम्ही जनरली सॅटर्डे संडे काय तर एन डीला जायचं म्हणून तिच्याबरोबर जायचो तिला भेटायला. मग तिथे मी जेव्हा कमल भाईंना पाहायला जम्प करताना त्यांचे प्रॅक्टिस सेशन चालायचं आहे, आणि एक तिथे दिवाळी मेळा होता 2002 साली, आणि दिवाळी मेळ्यामध्ये मी जेव्हा पाहिलं की अरे एक हेलिकॉप्टर आलं, हेलिकॉप्टरचा मागचा दरवाजा उघडला, काही लोकांनी उडी मारल्या आणि पॅराशूटने उडी मारली आणि खाली उतरले, म्हणलं अरे काहीतरी फॅसिनेटिंग आहे. आणि तेव्हाच मला कळलं की त्याच आठवड्यामध्ये असं झालं की ते कमल भैया जे होते त्यांचंच एका नॅशनल न्यूजपेपरच्या फ्रंट पेजला फोटो पाहिला आणि त्याच्यात लिहिलं होतं की ती पहिले भारतीय आहेत ज्यांनी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती उडी मारली आहे. म्हणलं हेच करायचं आयुष्यात, आता उडी मारायची आहे बस. त्या दिवशी बघितलं होतं आणि आता वाचल्यावर तिथं फुल पक्क झालं होतं. मग मी तिला विचारलं की अरे तुझ्या भैयाला मला भेटायचं आहे, त्यांना जाऊन भेटले, त्यांना फक्त जाऊन दाते सांगितलं जैसे आपने जमके ना वैसे मेरे को भी जमकरना आहे. म्हणजे असतात ना ते अमिताभ बच्चन मित्र वगैरे सगळे अमिताभ बच्चन होतात, त्याच्या टाईममध्ये सीन होता माझा. आणि मी जाऊन सांगितलं त्यांना की ते म्हणले हो हो बेटा मी सांगतो तुला, मला पण अशी उडी मारायची, तर मला सांगा ना कशी उडी मारायची, सांगतो ओके ओके. आणि असं करत त्यांनी हो म्हटले, पण ते मला सांगण्यासाठी ऑलमोस्ट एक वर्ष लागलं. मला त्यांनी उत्तर ध्रुव म्हणजे काय, दक्षिण ध्रुव म्हणजे काय, तेव्हा गुगल बाबा नव्हता की आज हॅलो अलेक्झा म्हटलं की अलेक्झा सांगेल असं टाईपमध्ये नाही आहे. तर तेव्हा ऑरकूट किंवा याहू फार लिमिटेड इन्फॉर्मेशनवरती होतं. मग मी मग फर्ग्युसनला ॲडमिशन घेतली, मी फर्स्ट इयरला गेले आणि तेव्हा लायब्ररीमध्ये पुस्तकं वगैरे फाइंड आउट केली, त्याच्यामधनं कळालं की उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवला कसं जायचं किंवा काय म्हणजे रूट्स असतात. मग कमल भैयांच्या कन्सिस्टंटली ऑलमोस्ट 7 महिने आम्ही दर सॅटर्डे संडे एनडीएमध्ये पडी कसायचो त्यांच्या घराच्या मध्ये. भांडी घासायचे काम असेल तरी द्या, पण आम्ही येते तुमच्या घरात आणि मला तुम्ही सांगा. पण ते पण फार म्हणजे स्ट्रिक्ट होते हे की खरंच ह्या मुलीला करायचं की नाही, कारण त्यांच्याकडे माझ्यासारखे स्टुडंट खूप येत होते. आज मी म्हणजे त्या लेवलला नाही म्हणू शकत, पण मी एवढं अचीव्ह केलं, मला पण माहिती की दररोज 10 इमेल तरी येतात की आय वॉन्ट टू डू समथिंग लाईक तुम्ही जसं उड्या मारल्या जसं मला काय आम्हाला करायचं आहे. पण त्याच्यातलं कोणी लास्टपर्यंत फॉलोअप नाही करत. मी 1-1.5 वर्ष वेड्यासारखं त्यांचा फॉलोअप केला होता की सर मला तुम्ही सांगाच उत्तर ध्रुव कसं जायचं दक्षिण. मग त्यांनी मला सांगितलं आणि मग उत्तर ध्रुवाचं प्लॅनिंग झालं. मग त्याच्यानंतर मग घरी जाऊन सांगितलं आणि मग घरनं पण 1-6 महिने लागले सपोर्ट मिळायला. पण सगळ्यात मोठी गोष्ट सांगेन, माझे वडील माझ्या मागे ज्या पद्धतीने उभे राहिले, माझी आई पण नव्हती माझ्या पाठीशी. आई म्हणली ही वेडी झाली म्हणून तुम्ही कशाला वेडे होता. आणि आईने कसं, आई म्हणजे सगळ्याच आयांचं असं ते माहेर जास्त प्रिय. आईने मामा मावशी काका सगळ्या अर्ध्या खानदानाला बोलवलं, इकडून दुसरे अर्धे खानदान सगळे जणांची मीटिंग झाली आणि डिसाईड झालं होतं की नाही नाही हे वेडं काहीतरी नवीन खूळ आणले, ते सायकलिंग तरी बरं, स्विमिंग तरी बरं, असं काही चाललं होतं, पेंटिंगला जाऊ दे तिला मुंबईला असं टाईपमध्ये भांडवली. बाकी काही म्हणलं नाही, आता उत्तर ध्रुव ठरलंय, उत्तर ध्रुवावर जायचंय मला. पण मग केलं फॅमिलीला कन्व्हिन्स. आणि ओके, फॅमिलीला कन्व्हिन्स करायला 6 महिने गेले, कमलबाईंना कन्व्हिन्स करायला त्यांना 1 वर्ष लागलं. ओके, पण तोपर्यंत तुला हा साक्षात्कार झाला होता की सिव्हिलियन्सना स्काय डाईव्ह करणं भारतात किती अवघड आहे. ॲक्च्युली साक्षात्कार म्हणजे मला बाकी खरंच काही माहिती नव्हतं ह्या खेळाबद्दल. आजही 2024 भारतामध्ये स्काय डायव्हिंग करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. आता काही ऑर्गनायझेशन आहेत जिथे वीकेंड्सला स्काय डायव्हिंग सुरू होते, मे बी नेक्स्ट इयरपर्यंत एक चांगले स्काय डायव्हिंग ड्रॉप झोन सुरू होईल. पण मी 20 वर्षापूर्वी विचार करते, म्हणजे मी 20 वर्षापूर्वी विचार केला की मला उत्तर ध्रुवावर जाऊन उडी मारायची आहे आणि त्याच्यासाठी ट्रेनिंग लागणार होतं. जेव्हा मला कळायला ट्रेनिंगसाठी 20 लाख रुपये खर्च होता, मी म्हणलं नको विदाऊट ट्रेनिंग उडी मारायची आहे मला, ट्रेनिंगच नको. मग जेव्हा ट्रेनिंग नको असं म्हणल्यावरती जे इन्स्ट्रक्टर होते कमल सर, ते म्हणले की म्हणे शीतल अशी कोणी उडीच मारली नाही आहे. आणि असं पॉसिबलच नाही. म्हणलं सर असं कसं होऊ शकतं. म्हणलं मला कुठेतरी ट्रेनिंग घ्यायला पण उडी मारावीच लागणार आहे ना, म्हणजे तुम्ही मला अमेरिकेला सांगाल किंवा कुठल्या तरी देशात जायला सांगाल ना, तर मग त्याच्याऐवजी मी उत्तर ध्रुवावरती जाऊन पहिली उडी मारते ना. तर मग ते म्हणले अगं हे खूप अवघड होईल, त्याच्यासाठी खूप परमिशन्स लागतील. म्हणलं सर परमिशन्स आपण घेऊयात. म्हणलं ते दुसऱ्या देशात जाऊन ट्रेनिंग घेण्यासाठी जेवढा खर्च तेवढ्यात माझी उत्तर ध्रुवाची उडी होऊन जाईल किंवा दक्षिण ध्रुवाची जे काय कुठली व्हायची ती. मग
ते म्हणाले ठीक आहे मी बघतो तुझं एअरफोर्सकडनं काय ट्रेनिंग होऊ शकतं का. पण तेव्हा त्या गोष्टी मी NCC कॅडेट नव्हते त्यामुळे तो पण एक चान्स नव्हता आणि म्हणजे इंडियामध्ये ट्रेनिंग पॉसिबलच नव्हतं. त्यामुळे मला डिसिजन घेतलं की पहिली उडी कुठलंही ट्रेनिंग न घेता डायरेक्ट उत्तर ध्रुवावर करायचं हे माझं ध्येय. म्हणजे तेव्हा म्हणे खरंच म्हणजे अंगात आला होतं माझ्या थोडक्यात की मला जगाला प्रूव्ह करायचं की भारतीय महिला विना ट्रेनिंगसुद्धा कुठेही उडी मारू शकते बस. आणि ते प्रूव्ह झालं 18 एप्रिल 2004 आयुष्यातली पहिली उडी कुठलंही ट्रेनिंग न घेता -38 डिग्री सेल्सिअसमध्ये उत्तर ध्रुवावर मारली आणि जगातली पहिली महिला ठरली. आणि खरंच उडी मारल्यावर लँड झाले ना, आत्ता गणपती चालू आहेत, गणपती जस्ट हे झालेत आणि उडी मारली, पाय टच डाऊन झाले आणि मी उठले आणि उठल्यावरती गणपती तो पण नाचतो ना तसे नाचले होते. ओके आपण ते 12 एप्रिल 2004 ते 18 एप्रिल 2004 कडे यायच्या आधी एकीकडे हे सगळं झालं. पण जसं तू म्हणलीस की 20 लाख रुपये ट्रेनिंगला उभे करणं शक्य नाही आहे, त्याच्याकरता डायरेक्ट उडी मारते. पण तेव्हाही खर्च होताच ना, कारण की मला आठवतं तेव्हा मी पुण्यात काम करायचो तेव्हा शीतल महाजन सळीकडे फिरायची की काही करता येईल का तुम्हाला कुठल्या पद्धतीने मदत डायरेक्टली इनडिरेक्टली. तर म्हणजे अजूनही तशीच परिस्थिती ऑनेस्टली दो एम पद्मश्री आम्ही अजूनही स्पॉन्सरशिपसाठी अशी तसेच म्हणवण फिरतो राईट. पण मग आत्ता तुला या त्या काळाकडे बघताना म्हणजे आता तुला असं तू पिनपॉइंट करू शकतेस की का किंवा काय नक्की वाटलं की येस हेच करायचं आहे. कारण काय ती एक जंपसाठी किती जंग पछाडावं लागतं हे फक्त तुलाच माहिती आहे. उडी मारणं खरंच सोपं आहे, विमानातनं उडी मारायचं, फ्रीफॉल करायचा, पॅराशूट उघडायचं, उघडल्यावरती मस्त मॅन्युवर करून लँड करायचं. इट्स 1 मिनिट मॅक्सिमम 2 मिनिटामध्ये ती उडी संपते. पण त्या एका उडीसाठी कमीत कमी वर्षभर, म्हणजे मी जेव्हा उत्तर ध्रुवाचं सांगते स्पेसिफिकली की पहिले तर फॅमिलीला कन्व्हिन्स करावायला लागला. फॅमिलीच्या आधी कमल सर माझे जे गुरु होते ते कन्व्हिन्स झाल्यावर फॅमिली झाल्यावर मग स्पॉन्सर्स होते. मी 234 म्हणजे 234 कंपन्यांना मी लिहिलं होतं, 37 कंपन्यांना लिहिलं होतं पण त्याच्यातल्या 4-5 कंपन्यांनी तर ॲप्लिकेशन पण घेतली नव्हती ही परिस्थिती. आणि 234 दोनच कंपन्यांनी रिप्लाय दिला होता आणि त्या दोनमधले एक टाटा मोटर्स होते आणि त्या टाटा मोटर्समध्ये माझे वडील स्वतः काम करत होते त्यामुळे टाटाने ते त्याच्यावरती रिप्लाय दिला की ओके मी तुम्हाला बघतो तुम्हाला काय मदत करू शकतो म्हणून. आणि एक हिंदुस्थान लिव्हर्स होतं त्यांनी रिप्लाय दिला होता की वी विल सी असं टाईपमध्ये. पण त्यांचा परत नंतर सेकंड रिप्लाय काहीच नव्हता आला. आणि 4 एप्रिलला म्हणजे मला 9 एप्रिलला इंडियातनं निघायचं होतं आणि 4 एप्रिलला टाटा ऑफिसमधनं फोन आला की तुम्हाला उत्तर ध्रुवावर जायचं होतं आणि तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली का आणि किती मिळाली आणि काय स्टेटस आहे. म्हणजे मला असं वाटलं व्हावा आता म्हणजे स्पॉन्सरशिपसाठी स्वतःहून कुठला स्पॉन्सर फोन करतो असं कधीच होत नाही. तर 4 एप्रिलला म्हणजे इट वॉज अ डेट पण खूप युनिक होती 4/4/4 एप्रिल 2004. आणि त्या दिवशी त्यांच्याशी जेव्हा बोलले त्यांना मला सांगितलं, माझ्या वडिलांना फोन आला होता घरच्या लँडलाईन्स होते आता सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत तर लँडलाईनवरती माझ्या वडिलांनी सांगितलं की आमच्याकडे 2 लाख रुपये एवढीच तरतूद झालेली आहे, वरती मला 13 लाखाची मदतीची गरज आहे. तर त्यांनी सांगितलं 5 तारखेला तुम्ही मुंबईला या म्हणजे दुसऱ्या दिवशी. आणि आम्ही मुंबईला पोहोचलो आणि एक बोर्ड मीटिंग झाली त्यामध्ये टाटाजने म्हणजे त्या बोर्ड मीटिंगमध्ये VP होते टाटा ग्रुपचे रामाकृष्णन सर आणि त्यांनी माझ्या वडिलांना विचारलं की तुम्ही एम्प्लॉई आहे कंपनीचं आणि म्हणून तुम्ही मला मी डायरेक्ट प्रश्न विचारतो की तुम्हाला जर कंपनीने 5 लाखात स्पॉन्सर केलं तर पुढच्या 5 ते 6 लाखासाठी तुम्ही काय कराल. तर माझे वडील म्हणले की तुम्ही 5 लाख रुपये स्पॉन्सर करा, 5 लाख रुपयाचा माझा ॲडव्हान्समध्ये मला PF देऊन द्या आणि प्रॉव्हिडंट फंड आणि माझी मुलगी जाऊ शकेल. सो त्यांना इतकं आश्चर्य वाटलं बोर्ड मीटिंगमध्ये की तुम्हाला कळतं का प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय. तर माझे वडील म्हणले मला एवढंच कळतं माझ्या मुलीला मला पाठवायचं आहे. आणि मी तो दिवस माझ्या आयुष्यात कधीच खरंच विसरू शकत नाही माझ्या बापाच्या मनात काय हे मला त्या दिवशी कळालं. म्हणजे ते दाखवत नव्हते अजिबात की हा तुझा कर एवढंच म्हणायचं पण त्यांना किती आतुरतेने मला पाठवायचं होतं हे त्या दिवशी मला कळालं. आणि मी म्हणजे त्याचूड की त्या माझ्या वडिलांच्या एवढ्या पाठिंब्यामुळे मी ते एक्सपिडिशन केलं 2020 एवढ्या गोष्टी केल्या त्यांच्या पूर्ण पुशमुळेच करू शकले. आणि
बोर्ड मीटिंगमध्ये परत ते म्हणले थांबा तुम्ही बसा, आणि 15 मिनिटांनी आम्हाला डिसिजन मिळालं की टाटा इज स्पॉन्सरिंग एव्हरीथिंग, लाईक जेवढे बॅलन्स अमाऊंट आहे तेवढे त्यांनी स्पॉन्सर केले, आणि मी उत्तर ध्रुवा जाण्यासाठी तयारी झाले. म्हणजे 4 एप्रिलला माहिती नव्हतं की मी जाऊ शकेल की नाही, आणि 5 संध्याकाळी मी जाऊ शकत होते. आणि पण तरीसुद्धा खूप प्रॉब्लेम्स आले, कारण तेव्हा आजसारखं पेटीएम नव्हतं किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स नव्हते, तेव्हा बँक टू बँक व्हायचं आणि इट इज टू टेक 4-5 days टू ट्रान्सफर द मनी. आणि टाटाजने होकार दिला, पण त्यांच्याकडनं म्हणजे सँक्शन होऊन सेकंड डे पैसे मिळणार होते, पण ते सेकंड डे थर्ड म्हणजे ते माझ्या बँकमध्ये यायला 3-4 दिवस लागणार होते. त्यात गुड फ्रायडे होता, त्यात फ्रायडे सॅटरडे आला, असं भरपूर काय काय होतं, आणि 9 मला जायचं होतं. आणि बट SBI ऑल्सो हेल्प मी आउट अँड टाटाज अँड एव्हरी वन. आणि म्हणतात ना की म्हणजे आपण शाहरुख खानचा डायलॉग मी विसरले, पण जेव्हा कायनात भी पुरीत कायनात हेल्प करायला लागते, ती परिस्थिती त्या दिवशी तेव्हा झाली होती. सगळ्यांच्या मदतीने फायनली नॉर्थ पोलला जायला निघाले, आणि 9 एप्रिलला गेले, 10 फ्रँकफर्ट, ट्रॉम्सो, ऑस्लो ट्रॉम्सो, आणि लॉंगियरबेन हे नॉर्वेचं लास्ट आयलँड आहे, तिथे पोहोचले. मी जेव्हा एअरपोर्टला गेले आणि म्हणजे तिथे लँड झाले आणि मला वेलकम केलं रशियन लोकांनी, आणि त्यांनी एवढं सांगितलं की गुड नाईट. आम्ही म्हटलं वेळे झाले काय, एवढा सूर्य पडला आहे, म्हणलं दिस इज नाईट, म्हटलं अशी पण नाईट असते म्हणजे तिथे सूर्य दिसतोय. आणि मग म्हणजे त्यांनी सांग म्हणजे घड्याळामध्ये AM, आणि तेव्हा पण डिजिटल वॉचेस नव्हते, आपलं नॉर्मल ॲनालॉग होतं. मग तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचं एक वॉच दिलं होतं, इट वॉज लाईक आपला अलार्म क्लॉक असतात अशा टाईपमध्ये, ज्याच्यामध्ये AM आणि PM कळेल अशा. आणि सांगितलं की लॉंगियरबेन हे नॉर्वेचं आणि जगाचं लास्ट आयलँड आहे जिथून नॉर्थ पोलसाठी आपण जाऊ शकतो, आणि तिथे 6 महिने दिवस 6 महिने रात्र असते. आणि आम्ही जेव्हा दिवस असतो तेव्हा गेलेलो होतो, तिथून मग पुढे उत्तर ध्रुवाला जायचं होतं. आणि मग तिथून मग 12 एप्रिलला पुढे गेलो. 12 एप्रिलला उडी मारण्याचा दिवस होता, पण वेदर वॉज सो बॅड की मला रशियन लोकांनी सांगितलं की तू इथे आता जंप नाही करू शकत, आणि तुझे जंपच्या आधी एका मुलीची जंप झाली, तिची डेथ झालेली आहे, त्यामुळे यू हॅव टू गो बॅक. मला वाटलं गो बॅक म्हणजे चाललं, आपण परत जाऊन परत येऊ. पण जेव्हा मी परत त्या लॉंगियरबेन आयलँडवरती पोहोचले उत्तर ध्रुवावरनं, तेव्हा मला सांगितलं की नाही यू हॅव टू गो बॅक टू इंडिया. म्हणलं शक्यच नाही, म्हणलं मी जाणारच नाही, म्हणलं जे करायचं ते करा, म्हणलं डिपोर्ट करायचं डिपोर्ट कर, मी जाणारच नाही. मी उडी मारायला आली आहे. पण तिथे पण खूप फायटिंग झाली. मग नॉर्वेजियन अम्बॅसेडर्सला इन्वॉल्व्ह केलं होतं, मग रशियन अम्बॅसेडर्स इंडियामधनं. तेव्हा ऑनेस्टली आत्तासारखं व्हॉट्सअप, फोन्स, ईमेल्स काहीही नव्हतं, कम्युनिकेशनचा काही सोर्स नव्हता. तिथून एक ईमेल लिहिला कमल सरांना की सर मला हे रशियन लोकांनी असं असं धमकी दिली की तुला परत पाठवणार वगैरे, मी येणार नाही. आणि मी त्या आयलँडवरती लिटरली आपण तुळशीबागेत फिरतो तसे फिरत होते, पण मला हे माहिती नव्हतं की तिथे पोलर बेअर फिरतात, आणि तिथे तुम्ही असं विदाऊट गन नाही फिरू शकत. मी मस्त चाललो होते, मला एक पोलीस आला तर म्हणलं वाय यू आर हँगिंग आउट, म्हणलं आय एम अ टुरिस्ट. ते म्हणले यू आर नॉट अलाउड टू हँग आउट हिअर बिकॉज आत्ता वॉर्निंग चालू आहे, पोलर बेअर चालू आहे. म्हणलं सो वॉट, मला पोलर बेअर म्हणजे ऑनेस्टली किती डेंजरस तो काही, मला वाटलं बेअर म्हणजे बेअर, म्हणलं इट्स व्हेरी डेंजरस. त्यांनी मला परत हॉटेलमध्ये पोहोचवलं. मी म्हणलं अरे मी कसा अँबेसीत पोहोचू किंवा ह्या गोष्टी करू, मला काय. आणि आय वॉज जस्ट इन 11th म्हणजे 12th होते तेव्हा, सॉरी 12th होते. आणि पण मॅनेज केलं मी, म्हणजे 12th सांगायचं कारण इंग्लिश नव्हते, मराठी मिडीयममधली मुलगी होते, तोडकं फोडकं इंग्लिशमध्ये जेवढं बोलता आलं त्यांना सांगितलं, मला फक्त घरी कनेक्ट करून द्या, आणि मला म्हणजे आय वॉन्ट टू डू सम जुगाड की मला इथे थांबायचं आहे आणि माझी उडी मारून जायचं आहे बस. मग ते मॅनेज केलं त्या 2 दिवसामध्ये, आणि मग रशियन लोकांना कन्व्हिन्स केलं म्हणजे कमल सरांनी फोनवर जसं करायचं. आणि मग मला परत 18 एप्रिलला सेकंड चान्स मिळाला, वी पेड सम एक्स्ट्रा अमाऊंट. आणि मग 18 एप्रिलला संध्याकाळी माझी आयुष्यातली पहिली उडी उत्तर ध्रुवावरती झाली. सो ओके, सो पुन्हा मला तेच यायचं की तुझ्या म्हणजे तुझ्या आयुष्याच्या आत्तापर्यंतच्या स्टोरीमध्ये तुझे स्ट्रगल्स खूप वेल डॉक्युमेंटेड आहेत, पण जसं तू म्हणलीस की ती 2 मिनिटाची उडी असते, पण त्या 2 मिनिटात काय फील होतं ते तू पहिल्यांदा अनुभवलंस तेव्हा, ते काय होतं नक्की? पहिल्या तर मला पहिली जंपसाठी खूप घाबरून सोडलेलं होतं, आणि आय वॉज लाईक की एवढं काय, म्हणजे मी इथपर्यंत पोहोचली आहे ना. आणि त्याच्या आधीसुद्धा एक काही इन्सिडेंट्स असे झाले होते ना की उत्तर
उत्तर ध्रुवावर पोहोचले, माझी जंप कॅन्सल झाली, मग परत त्यांनी मला इंडियात पाठवण्याचा प्लॅन केला, तिथे परत फायटिंग केली होती. त्यामुळे असं झालं होतं की मला एक चान्स द्या रे, फक्त एक मला उडी मारून द्या. आय वॉज इन दॅट यु नो अर्ज की मला उडी मारायची बस. आणि परत जेव्हा उडी मारायचा क्षण आला आणि हेलिकॉप्टरमध्ये बसणार, त्यांनी मला परत सांगितलं की जिथे पण जंप करायला चाललो आहे ना तिथे जमीन नाही आहे, समुद्रावर तरंगणार बर्फाचा तुकडा आहे, चुकून जर तू बर्फाच्या तुकड्यावरती पोहोचली नाही पाण्यात गेली तर पॅनिक नको हो. मी म्हटलं गेलं उडत, मला उडी मारू दे फक्त, मी बघीन पुढचं काय करायचं ते, यु नो दॅट मोमेंटमध्ये मी होते. आणि परत विमानात बसलो, माझी जंप 5000 फुटावर नव्हती, 5000 फुटावरती गेल्यावरती ते म्हणलं अरे टेम्परेचर इज गोईंग मोर दॅन -40. मी आयुष्यात फ्रीजमधला बर्फ सोडलं, बर्फ कधी बघितलेलं नव्हतं, आणि -40 मध्ये गेल्यावरती ते म्हणले SRH म्हणजे ब्रेन हॅमरेज टाईपमध्ये गोष्टी होऊ शकतात. सो मी म्हटलं ओके मग काय, ते म्हणले मग आपण हाईट रिड्यूस करू. तर हाईट रिड्यूस करण्याचा काय इम्पॅक्ट होतो मला काही क्लू नव्हता, मला काही घेणं देणं नव्हतं, मला फक्त एवढं म्हणजे मला उडी मारू द्यायचं बरं, बस एकच माहिती उडी मारू दे फक्त बस. सो तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये बसलो, हाईट थोडी कमी कमी करत ते म्हणलं तर 2500 फुटावरती पोहोचलो आपण, आता तू उडी मारू शकतेस. ओके दरवाजा उघडला, बरं ते इन्स्ट्रक्टरने असं मला मागे ओढलं, म्हणलं आता काय झालं, ते म्हणे खाली नको बघू समोर बघ. म्हणलं खाली बघितलं आणि समोर बघल्याने काय, मला खालीच जायचं आहे ना, तर नाही नाही म्हणे खाली बघितलं भीती वाटेल. म्हणलं अरे बाबा भीती वाटायची असली असते ना आत्तापर्यंत इथे उभीच राहिली नसते. म्हणलं मला टेन्शन नको देऊ, आता मला उडी मारू दे. आणि ऑनेस्टली म्हणजे खरं सांगते, त्या क्षणाला माझ्या आजी मला आठवली, आजी म्हणली होती हनुमान स्तोत्र म्हण, रामरक्षा म्हण, ह्या सगळ्या म्हणजे रक्षा म्हण हे आठवत होतं, पण मला काहीही येत नव्हतं, माझ्या ब्लँक झाले होते लिटरली की रामरक्षा म्हणायची कशी, हनुमान चालीसा म्हणायची कशी, ते शब्दच विसरून गेले होते. बिकॉज आय वॉज की मला उडी मारायची बस झालं. मग मी हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडला, खाली बघितलं आणि खाली बघूनच उडी मारली, आणि काही क्षणात पॅराशूट उघडलं आणि खाली मॅनेज करत नाही, तेव्हा मी पाण्यावरतीच होते, मॅने म्हणजे पॅराशूटला टॉगल्स असतात, ब्रेक्स असतात लेफ्ट राईट करत, ते पण सांगितलेलं होतं की वरती असं दोन एक हँडल टाईप दिसतील त्यांना असं ओढायचं दोन्ही साईडचे, आणि दोन्ही एकाच वेळेस ओढायचे आणि ते त्यांना मॅनेज करत लँड करायचं, आणि तुम्हाला डायरेक्शन आपण जशी सायकल चालवतो तसंच ते पॅराशूट नॅव्हिगेट होतं, एवढंच फक्त मला वर्बली माहिती होतं, बाकी असं काही ट्रेनिंग घेतलेलं नव्हतं. तर म्हणलं ठीक आहे उडी मारलं, ते टॉगल्स दिसले दोघांना, ओढलं लेफ्ट राईट करत, त्या पाण्यावरनं आईस म्हणजे त्या आईसबर्गवर पोहोचले आणि लँड केलं. आणि खरंच त्या दिवशी मला मी खूप मोठा हिरो असल्यासारखं वाटत होतं, आणि अजूनही फॉर दॅट जम आय फील व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ की तिथे मी जाऊन ती उडी मारू शकले उत्तर ध्रुवावरती. आणि ती एक तो एक कॉन्फिडन्स मला असं खरं सांगेन तर जेव्हा आम्ही टाटा मोटर्समधनं बाहेर निघालो ना, तेव्हा माझ्या वडिलांशी मी आमचं कन्व्हर्सेशन झालं होतं, हे मी कधीच अजून कोणाशी बोलले नाही आहे. आज डॉटर्स डे स्पेशलमध्ये मी सांगते आहे की माझ्या वडिलांना मी तेव्हा मी म्हटलं की तुम्ही असं कधी नाही सांगितलं की माझ्या मुलीला मला पाठवायचं आहे आणि तुम्ही एवढं सगळं करणार, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी सांगत नाही आहे किंवा सांगू नाही शकत. तर त्याच्यामधली एक गोष्ट आहे की मला असं वाटतं की तू करू शकतेस. मी म्हटलं आता तुम्ही एवढं म्हणलं ना तर वास मी सगळं करूया, म्हणजे आय कॅन डू एनिथिंग इन माय लाईफ. आणि ते वडिलांचा तो एक शब्द फार काफी असतो, म्हणजे तू माझ्या वडिलांनी मला तो कॉन्फिडन्स दिला त्या दिवशी की मला असं वाटतं तू करू शकतेस, आणि म्हणून मी ह्या सगळ्या सगळ्यासाठी करतो आहे. आणि त्या दिवशीपासून मग आजपर्यंत म्हणजे 2020 मी कधीच थांबले नाही, बिकॉज ही वॉज हॅव्हिंग दॅट कॉन्फिडन्स ऑन मी, म्हणजे कोणाला असो किंवा नको असो कॉन्फिडन्स, माझ्या स्वतःवर पण कॉन्फिडन्स नव्हता बऱ्याच वेळा. तेव्हा त्यांच्याशी बोलल्यावर काही इन्सिडेंट झाले होते 2016-17, तर तेव्हा मी फक्त फोन केला होता माझ्या वडिलांना, त्यांनी मला माहिती तू करू हे काय पीस ऑफ केक आहे तुझ्यासाठी आणि करायचं अशा गोष्टी झाल्या होत्या. येस ते एकदा केलं, म्हणजे एकदा तो जो असा तो सो कॉल्ड मराठीचा पण ध्यास झपाटलं होतं तुला 1.5 वर्ष ते अखेर आलं, मग ते झालं ना, मग त्याच्यानंतर दरवेळेस जंप प्लॅन करायची आणि या सगळ्याच्या तू पर्सनल लाईफही व्यवस्थित मॅनेज करत असतो. माझी जुळी मुलं 16 वर्षाची ते खूप चांगल्या शाळेमध्ये जातात आणि आता त्यांचे एक्झाम झाले सध्या. मग हे तेव्हा म्हणजे तेव्हा परत म्हणजे परत ती जी घरात स्टेज आली असेल की झालं आता एकदा करायचं होतं ना करून दिलं आता चुपचाप परत. तसं उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव झाल्यानंतर झालं त्यात. उत्तर ध्रुव झालं दक्षिण ध्रुवाच्या वेळेस ऍक्च्युली काय झालं, उत्तर ध्रुव झाल्यावरती मी असं फुल ऑन
हिरो बनून इंडियामध्ये आले होते की येस आय डीड समथिंग भारतीय महिला. ते माझ्या एक होतं माझ्या म्हणजे आय वॉज फिलिंग सो प्राऊड की एक भारतीय महिला काय करू शकते आणि आपण ते प्रूव्ह केलं आहे. पण इंडियामध्ये आल्यावरती कोणाला काही घेणं देणं नव्हतं. सो आय वॉज लाईक असं कसं असू शकतं. आणि मी त्या टीनेजमध्ये त्या लेवलला होते की मला फार ते हर्ट होत होतं की अरे का, म्हणजे मी उत्तर ध्रुवावर जाऊन उडी मारली आहे, आय डीड समथिंग ग्रेट. आणि समोरचे म्हणजे जे पण ऑथॉरिटीज होते जे ह्याला ज्यांनी रेकॉग्निशन द्यायला पाहिजे होतं मिनिस्ट्री लेवलला, सो वॉट. अच्छा उत्तर ध्रुव तेच ना जे काश्मीरमध्ये येतं. मला असं वाटतं प्लीज चला मी म्हणत ढगल्यावर कळेल ते कुठे येते. आणि असे भरपूर इन्सिडेंट झाले होते की मला वाटायचं की नाही जाऊ देत फॉरगेट इट. म्हणजे स्काय डायविंग केली, कुडी मारली, पण ह्याच्यात काही करिअर होऊ शकत नाही वगैरे. पण माझे जे गुरु आहेत आणि ते आणि कमल सर आणि माझे वडील या दोघांनी खूप मला पुश केलं. सो मोर दॅन दॅट की घरामध्ये सगळ्यात जास्त माझे वडील मला हे सांगायचे की अगं तू उत्तर ध्रुवावर जिथे आयुष्यात कोणी विचार करू शकत नाही तिथे जाऊन उडी मारली, तू काय आता इथे नाराज होते, ठीक आहे ना. म्हणे हां आज एक दोन जणांनी नाही मदत केली, करतील कोणी ना कोणी. आणि असा विचार करून आम्ही करत राहिलो. परत 1.5 वर्ष लागले उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव करण्यासाठी. पण तेव्हा मला मेंटॉरच APJ अब्दुल कलाम सर मिळाले होते. आणि देन तरीसुद्धा खूप इश्यूज आले. म्हणजे वी गॉट अंटार्क्टिकावर जम्प करण्यासाठी काही परमिशन्स लागणार होत्या. त्या आम्हाला व्हाईट हाऊसमधनं काही US ऑर्गनायझेशनकडनं पाहिजे होत्या. किंवा आम्ही अंटार्क्टिकावरती म्हणजे ही जर पृथ्वी आहे तर पृथ्वीचं खालचं टोक म्हणजे दक्षिण ध्रुव, म्हणजे डोकं खाली आणि पायवरती ग्रॅव्हिटी बरोबर, तिथे आम्हाला विमान घेऊन जायचं होतं. आणि ते विमान आम्ही US घेऊन जाणार होतं. त्याचे स्पेशल परमिशन्स म्हणजे कुठेही आता आज इंडियात जरी जम्प करायचं असेल तर विमानाला एक स्पेशल परमिशन लागते. त्याचा दरवाजा आम्ही दरवाजा काढून जम्प मारतो. त्याचे एक स्क्रू काढायचा असेल विमानाचा तर त्याच्या खूप परमिशन्स असतात. आणि तेव्हा ह्या गोष्टी खूप डिफिकल्ट होत्या. इंडियात बसून US परमिशन घेणं इट वॉज, आणि भले आम्ही एजन्सी जरी हायर केली ते एजन्सीला कन्व्हिन्स करणं, ऑल इंटरनॅशनल कॉल्स करणं, त्या कॉलला तेव्हा एक तर सगळ्यात मोठी गोष्ट फोन नव्हते. STD बूथमध्ये जायचं, STD बूथमधनं फोन करायचा आणि बिल असे मोठे मोठे बिल यायचे. सो त्या सगळ्या गोष्टीतनं म्हणजे दर महिन्याला फोनची बिल्ससाठी पहिले पैशांचा जुगाड करायचा. त्याच्यानंतर मग स्पॉन्सर्ससाठी स्पॉन्सर्स म्हणजे स्पॉन्सर्स मिळवण्यासाठीचा वेगळा खर्च आहे तर त्याचा जुगाड करायचा. आणि हे सगळं चालू असताना माझं ग्रॅज्युएशन चालू होतं. थर्ड इयर करत होते मी. आणि म्हणजे थर्ड इयर मी 2 टाइम्स केलं. मी एक बॅकलॉग लागला होता. तेव्हा आता माझ्या घरच्यांनी खूप मोठं डिसिजन घेतलं की बस तर उड्याबड्या बंद करायचा, एक काम कर, लग्न करायचं आहे, ग्रॅज्युएशन कर, म्हणजे मला सांगता येईल की ग्रॅज्युएट आहे आमची पोरगी. आणि मी म्हटलं मला पण करायचं ग्रॅज्युएशन, कारण मला पण मी ग्रॅज्युएट आहे, आय शूड फील प्राऊड दॅट. तर पण अभ्यासच होत नव्हता. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आय वॉज सो डेडिकेटेड त्या गोष्टींसाठी की नाही मला उत्तर ध्रुव झाला तर दक्षिण ध्रुव करायचं आहे. आय वॉन्ट टू फर्स्ट वुमन इन इंडिया जिने उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती कुठलंही ट्रेनिंग न घेता उडी मारली आहे. दक्षिण ध्रुवाचं प्लॅनिंग झालं, स्पॉन्सरशिप पण तयारी होत होती. आणि आम्ही साऊथ आफ्रिकेला गेलो, साऊथ आफ्रिकेवरनं माझी जम्प प्लॅन झाली. आणि तिथे गेल्यावरती आमचं एक्सपेडिशनच कॅन्सल झालं 2006 फेब्रुवारीमध्ये. आणि यु नो दॅट म्हणजे स्पॉन्सर्सने दिलेले पैसे असतात, ते पैसे पण त्यांना परत दिले म्हणजे ते परत मिळणार नाही. मग तिथे त्या गोष्टी मॅनेज करत परत ते एक्सपेडिशन रिप्लॅन करून 2006 प्लॅन केलं. पण ते 7-8 महिने खूप स्ट्रेसफुल होते, कारण तेव्हा म्हणजे थर्ड इयरचे एक्झाम सेकंड टाईमचे आणि अंटार्क्टिकाची तयारी आणि घरामध्ये ऑलरेडी लग्नाची तयारी सुरू झालेली होती, मुलं बघणं सुरू झालेले होते. मला असं झालं होतं की नाही थांबा. पण मग 2006 माझी सेकंड जम्प 16 डिसेंबर 2006 अंटार्क्टिकावर झाली. तू घरचे स्थळ बघायला लागले म्हणत होती, पण तुझ्या वरपरीक्षेकडे आपण यायच्या आधी तू अब्दुल कलामांचा उल्लेख केलास. त्यांनी तुला एक मोठी सर्वात अवघड परीक्षा तुझी APJ अब्दुल कलामांनी घेतली बरोबर. 6 सप्टेंबर 2006 APJ मला ॲक्च्युली 6 सप्टेंबर 2005 APJ एक प्रश्न विचारले, 28 प्रश्न विचारले. त्यांना भेटायची वेळ मिळाली होती मुंबईमध्ये. आणि अंटार्क्टिकावरतीच का उडी मारायची, अंटार्क्टिकाला वेदर कसं असतं, तिथे
तू जेव्हा उडी मारशील तेव्हा व्हेलोसिटी काय असेल, टेम्परेचर काय असेल, मायनस टेम्परेचरमध्ये तुम्ही कसं मॅनेज करणार. आणि त्यांनी काही सायंटिफिक जे क्वेश्चन विचारले त्याची मी ऑलरेडी तयारी करून गेली होती, कारण माहिती होतं ही विल आस्क समथिंग ॲज अ सायंटिफिक. आणि त्याच्या आधी मग आम्ही अंटार्क्टिकावरती जे सायंटिस्ट जाऊन आलेले होते, DRDOच्या पण काही सायंटिस्टला भेटलो होतो, एक्सपर्ट्सला भेटलो होतं, त्यांच्याशी बोलणं केलं होतं की काय प्रश्न समोरनं येऊ शकतात. आणि त्याचा मी अभ्यास करून गेलेले असल्यामुळे APG वॉज सो हॅपी की ओके तू तुझा घरचा अभ्यास करून आली आहे म्हणून. आणि मग त्यांनी त्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न विचारला होता की विदाऊट ट्रेनिंगच का. तर त्यांना तेव्हा ते सांगितलं की माझं म्हणजे एकच ध्येय होतं की उत्तर ध्रुव विदाऊट ट्रेनिंग केलं होतं, तर दक्षिण ध्रुवावरती पण विदाऊट ट्रेनिंग केलं तर एक इंटरनॅशनल रेकॉर्ड होऊ शकतं. मग त्यांनी हे पण विचारलं की रेकॉर्डसाठी एवढं करायची गरज काय. तर म्हणलं रेकॉर्डसाठी नाही, भारतीय महिलेचं कॅपेबिलिटी काय आहे हे दुसरं कोणीच करू शकणार नाही, हे फक्त प्रूव्ह करायचं आहे. तर ही वाज ते पण हसले पण म्हणे माझ्याकडनं काय मदत पाहिजे. मग त्यांना सांगितलं म्हणजे त्यांच्याकडनं जे मदत पाहिजे होतं, आणि त्यांनी म्हणजे मी परत येईस्तोवर त्यांनी त्यांच्या ऑफिसमधले पूर्ण स्टाफ टचमध्ये होते आणि ते सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेत होते. हे म्हणजे ते करिश्मा कपूरचा कुठल्या तरी एका फिल्ममध्ये त्याचं शेवटी राष्ट्रपती जी वगैरे असं करून निवेदन करते आणि ते अजय देवगणची फाशीची शिक्षा माफ करतात वगैरे असं तेव्हाच प्रेसिडेंट. तसं तू असं मला असं डोळ्यासमोर होतं की माझ्याकडून काय हवंय, राष्ट्रपती जी हे फक्त अप्रुव्हल हवंय तर माझी जंप होईल वगैरे. पण हो तशीच परिस्थिती. तुम्हाला काय इंडियन नेव्हीचे काही मार्कोस हवे होते ज्यांच्याबरोबर जम करायला जायचं होतं आणि त्यांच्या परमिशनसाठी म्हणजे तेच वगैरे राष्ट्रपतीच देऊ शकतात कमांडोज यु नो लाईक दॅट. सो पण म्हणजे हे एकीकडे चालू असताना पर्सनल लाईफमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी तू हँडल करत होतीस, मग ते फॉर्मल ट्रेनिंग घ्यायची गरज तुला स्वतःला वाटली दोन्हीकडे जाऊन आल्यानंतर का, तुला तुझ्या मेंटर्सने सांगितलं की आता जर हे करायचं असेल तर फॉर्मल ट्रेनिंग शिवाय पर्याय नाहीये, ते कसं झालं? 2008 पर्यंत 2006 उडी झाली, 2007 घरच्यांना लग्नाचे वेध लागले होते तर त्यांनी मुलं वगैरे बघायला सुरुवात केली. आणि तेव्हाच मला 2008 पुण्यामध्ये युथ कॉमनवेल्थ गेम होणार होते आणि तेव्हा कलवाडी सरांच्या बरोबर आमचं तेव्हा भेटणं खूप होत होतं. तर तेव्हा त्यांनी म्हणलं की शीतल तू उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव उडी मारले मग आपल्या स्टेडियमला उडी मार की. म्हणलं सर स्टेडियममध्ये उडी मारायला ट्रेनिंग लागतं, मला प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यावं लागेल. अरे उत्तर ध्रुवावर केलं तिथे एवढं ते स्टेडियम काय आहे? म्हणलं नाही सर त्याच्यासाठी म्हणजे मी ज्यांच्याबरोबर जम करेल ते इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्सची टीम असेल, ते स्पेशल असतात, ते मला जम्प नाही करू देणार. मग त्यांच्याकडनं आम्ही सजेशन मागितलं होतं की मी करू शकते का, ते म्हणले नाही विदाऊट ट्रेनिंग आम्ही तिला जम्प नाही करू देणार. मला 250 ट्रेनिंग लागेल असं त्यांच्याकडनं जेव्हा कळालं मग त्या ट्रेनिंगला मी अमेरिकेला गेले. आणि पण त्याला मला फंडिंग महाराष्ट्र शासनाने केलं होतं तेव्हा आणि ती एक खूप मोठी पुश म्हणजे हेल्प म्हणेल, बिकॉज आज जे म्हणजे तेव्हा महाराष्ट्र शासनाने जी मदत केली त्या मदतीमुळे मी भरपूर म्हणजे प्रोग्रेस करू शकले म्हणून. सो ती जम्प नाही होऊ शकली पण त्याच्यामुळे फायनली सरकार दरबारी शीतल महाजन म्हणजे स्काय डायव्हिंग नाही तर अटलीस्ट शीतल महाजन नावाचं काहीतरी एक व्यक्तिमत्व आहे जे सारखं फाईल्स पाठवतं, त्याच्यामुळे त्याची नोंद घ्यायला पाहिजे हे तर नक्की झालं. नक्की ऍक्च्युली 2000 म्हणजे 2004 महाराष्ट्रामध्ये स्काय डायव्हिंग या खेळामध्ये काही माहिती नव्हतं. उडी मारून आल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाला पाठवलं तेव्हा एक अधिकारी होते खूप चांगले, त्यांनी म्हणले की तुला शिवछत्रपती पुरस्कार यू डिझर्व्ह. मी म्हणलं मला तेव्हा खरंच माझ्या घरी पण कोणाला माहीत नव्हतं शिवछत्रपती पुरस्कार काय असतात. तर माझे काकांना माहिती होते, काका म्हणले हे तुला कशाला देतील तुमचे तू कॅटेगरीतच येत नाहीस. हां आणि म्हणलं ठीक आहे मिळालं तर मग आम्ही अप्लाय केलं आणि त्यावर्षी ते अवॉर्ड मला 2005 फेब्रुवारीमध्ये छत्रपती पुरस्कार मिळाला शिवछत्रपती पुरस्कार. आणि माझे जे काका नाही म्हणत होते ते म्हणले अरे म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे आणि महाराष्ट्र सरकारने तेव्हा विशेष पुरस्कार म्हणून मला दिला. मग तेव्हा परत APJ मला APJ मेंटॉर म्हणून मिळाले. मग तेव्हा नॅशनल अवॉर्डला त्यांनीच माझं नाव सजेस्ट केलं होतं. मग मी दक्षिण ध्रुवाची उडी मारल्या मारायच्या आधीच मला उत्तर ध्रुवाच्या जम्पसाठी तेनझिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड मिळाला होता. आणि मग मी जम्पसाठी गेले दक्षिण ध्रुवाची जम्प करून आले आणि त्याच्यानंतर मग म्हणजे सरकार दरबारी एवढे पेपर स्पॉन्सरशिपसाठी असू देत किंवा अवॉर्डसाठी असू देत आणि स्कायडायव्हिंग हा खेळच कोणाला माहिती नव्हतं त्यामुळे त्यांना असं वाटायचं अरे काय ही मुलगी
किंवा माझे सिनियर स्कायडायव्हिंगमधले जे पण होते त्यां एक तर उडी मारली आहे, त्यात काय एवढी मोठी बनते ही क्षणी बनते, अशा टाईपमध्ये स्टेटमेंट्स यायचे. किंवा दक्षिण ध्रुव झाल्यावरती पण दोन तर उड्या मारल्या, त्यात काय एवढं मोठं केलं हिने आणि हिला नॅशनल अवॉर्ड मिळतो. किंवा ह्या सगळ्या गोष्टी कॉन्ट्रोवर्सी, म्हणजे त्यांच्या बाकीच्या लोकांना हे वाटत होतं की एवढं काही मोठं केलेलं नाही आहे तिने, मग तिला का एवढा सपोर्ट मिळतो आहे. आणि हेच सगळं चालू असताना परत ट्रेनिंगचा विषय किंवा कॉमनवेल्थला मी उडी मारायचा हा विषय चालू झाला. तेव्हा पण काही मी म्हणेन की खूप चांगले लोक पण होते, काही वाईट पण होते, पण चांगल्या लोकांनी खूप सपोर्ट केला. आणि कॉमनवेल्थ गेमच्या जंपच्यासाठी पण तसं झालं, मला ट्रेनिंगला महाराष्ट्र शासनाने पाठवलं, पण सेंट्रल गव्हर्नमेंटमधनं म्हणजे जेव्हा जे मी जिथे जे जंप करणार होते ज्या टीमबरोबर, त्यांना त्यांच्यामध्ये त्यांच्या मते आय वॉज नॉट क्वालिफाईड, म्हणून त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं जंप करण्यासाठी. मी खूप म्हणजे आय वॉज फिलिंग सो बॅड की एवढं 2.5-3 महिन्याचं ट्रेनिंग करून आले, त्यात माझा पाय फ्रॅक्चर झाला होता, मी प्लास्टर घालून 200 जंप केल्या होत्या, आणि एवढं सगळं मेहनत करून आल्यावर सुद्धा नाही झालं. पण मे बी त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी लिहिलं असेल असा विचार करून मी तेव्हा मूव्ह ऑन झाले होते. पण अजून ते मोठं झालं नाही आहे, व्हायचं आहे, तेव्हापासून अजून वाट पाहते मी महाराष्ट्र म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटसाठी एक जंप करायची मला तशी मोठी. राईट, मी त्याच्याकडे देत होतो की येस, 2011 पद्मश्री पुरस्कार आणि सन्मानित झालं. खूप लोकांना असं वाटतं की पद्मश्री पुरस्कार मिळतो, तो मिळत नाही, तो सन्मान असतो, त्याच्याकरता ऍप्लिकेशन नसतं, तो सरकार ठरवून देतं तुम्हाला, आणि त्याच्यामुळेच ते बक्षीस नसतं, तो सन्मान असतो. पण तरी एकीकडे पद्मश्री मिळाल्यामुळे ती शिक्कामोर्तब झालं की शीतल महाजन आणि स्काय डायव्हर आणि शीतल महाजन नावाची मुलगी जी तोपर्यंत महिला झालेली होती, तिने एकंदरीतच भारतात महिला शक्तीसाठी जे काय करायला बघती आहे ती. पण खेळाडू म्हणून शीतल महाजनला तोपर्यंत काहीच नाही. आता परिस्थिती कशी आहे पद्मश्रीच्या वेळेस सुद्धा तसं झालं की जसं तुम्ही म्हणलं की हा म्हणजे पुरस्कार गव्हर्नमेंटकडनं दिला जातो, आणि पद्मश्री पुरस्कार ते 25 जानेवारीला मला ॲक्च्युली एक फोन आला की तुम्हाला राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कारासाठी सिलेक्ट केले, तुम्ही अवॉर्ड घेणार का? म्हणलं काय प्रँक कॉल आहे, असं कोण करतं फोन, आणि खरंच असं कोणी करत नाही. ते म्हणलं सर तुम्ही देणार असेल तर मी घेईन ना. ते म्हणलं परत एक कॉल येईल तुम्हाला. आणि मी त्यांना म्हणलं हो मला द्या अवॉर्ड मी घेईन, मी कोण नाही म्हणणार ना असं टाईपमध्ये. आणि ते म्हणलं मग आता तुम्ही घरी जा, मी तेव्हा तुळशीबागेत शॉपिंग करत होते, माझी तेव्हा छोटी छोटी 2 मुलं होती 1.5 वर्षाची, आणि जुळी असल्यामुळे आमच्या घराचा खूप राडापसारा होता, आणि त्यांच्यासाठी लहान मुलांचे शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. आणि अर्ध्या तासाने घरनं फोन आला की मीडिया यायला लागली, तू कुठं आहेस? म्हणलं कशासाठी? म्हणे अरे तो पद्मश्री पुरस्कार डिक्लेअर झाला. म्हणलं हो फोन आला होता. आणि आमच्या घरात जेव्हा मीडिया आली ना तेव्हा आमच्या घरामध्ये खरंच इकडे डायपर इकडे कपडे खूप पसारा. आणि जेव्हा मीडिया आली तेव्हा कळालं की म्हणजे हा एवढा मोठा पुरस्कार असतो की मीडिया तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला येते, किंवा आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीमधले जे MLAs किंवा MPs असतात ते येतात. आणि तेव्हा खरं कळालं की खूप मोठा पुरस्कार आहे हा. ओके, म्हणजे समस्त महिला प्रजातीला तू हा निरोप देतेस की जर तुम्ही तुळशीबागेत खरेदी करत असाल आणि अननोन कॉल आला तर नक्की घ्या, तरी भलं होतं. पण खेळाच्या बाबतीत की आता परिस्थिती बदलली आहे का? म्हणजे तू वर्ल्ड चॅम्पियनशिपला जाणार आहेस काही महिन्यांमध्ये, पण तो अवेअरनेस खेळ म्हणून स्काय डायव्हिंगला अजून आला आहे? अजूनही नाही, अजूनही नाही. म्हणजे भारतामध्ये पॅराशूट जम्पिंग हा खेळ आहे हेच अजून एक्सेप्ट नाही होते. लोकांना असं वाटतं जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक उडी मारायची आणि एकदा उडी मारून देखणे का कसं वाटतं, एकदम पक्षी उडल्यासारखं वाटतं, पॅराशूट उघडायचं नीट खालती यायचं संपला विषय, टाटा आम्ही घरामध्ये. आणि मग सगळ्यांना म्हणजे म्हणणं फुकटच्या फुकनदाऱ्या करायचे की येस मी उडी मारलेली आहे भारी वाटतं असं टाईपमध्ये भास, तेवढंच फक्त लोकांना माहिती आहे. पण हा एक प्रोफेशन आहे, याचे पण वर्ल्ड कप्स वर्ल्ड चॅम्पियनशिप्स होतात, मेडल्स मिळतात, पण त्याच्यासाठी खरंच खूप मेहनत आहे. इट्स नॉट दॅट इझी थिंग की म्हणजे माझे जे इन्स्ट्रक्टर्स आहेत, माझे फक्त 800 जंप झाल्यात विमानात ना, माझे इन्स्ट्रक्टर्स 20,000 जंप 22,000 जंप 15,000+ जंप्स आहेत, तर आम्ही त्यांच्यासमोर खरंच लिंबू टिंबू आहोत. बरेच जण अरे तुझे 800 जंप झाल्यात, म्हणलं नाही मी कॉम्पिटिशनमध्ये अजून आम्ही क्वालिफाईंग लेवललाच पोहोचू शकतो, क्वालिफाईंगच्या पुढे जेव्हा जाऊ किंवा जेव्हा रिप्रेझेंट करू तेव्हा आय विल से दॅट इज आय हॅव अचीव्ह समथिंग इन कॉम्पिटिशन लेवल.
तोपर्यंत असंच बेसिक करतोय असं वाटतंय मला अजून. कारण 20 वर्ष एवढं करून सुद्धा, म्हणजे पहिलं मी म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये कॉलेज लाईफ, जे कॉलेज करत करत स्कायडायव्हिंग या क्षेत्रामध्ये येणं, मग लग्न झालं, त्यात लग्नामध्ये लग्न होऊन मुलांना सांभाळून त्याचं करिअर म्हणजे कंटिन्युएशन केलं, कंटिन्युएशन करताना लिटरली डायव्होर्सपर्यंत विषय जाऊन मॅरेज वाचवून मुलांना एकत्र ठेवून पूर्ण सगळ्या फॅमिलीला कन्व्हिन्स करून आता दोन्ही फॅमिलीज माझ्यासाठी सपोर्ट करणारे आहेत. इनफॅक्ट माझ्या मुलांचं मला खरंच काही बघावं लागत नाही आजच्या दिवशी, कारण माझी माझी इन लॉज फॅमिली आणि माझा नवरा सगळं बघतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी चेंज करत करत मला 20 वर्ष गेले ऑनेस्टली. म्हणजे मी आत्ता काही दिवसांपूर्वी मंत्रालयात गेले होते, एक अधिकारी भेटले, म्हणे शीतल तू तेव्हापासून येतेस, म्हणे तू लहान असल्यापासून, म्हणलं हो सर आता माझी मुलं शाळेत जातात कॉलेजला जायला लागली आता जातील म्हटलं. सो इट्स तेव्हा असं वाटलं की अरे इतके वर्ष झाले मी करते, पण मी अजून बेसिकवरतीच आहे, मी अजून त्या इंटरमिजिएट लेवलवर नाही पोहोचलेली. कारण एक भारतीय महिला म्हणून तुम्हाला ह्या म्हणजे घर आणि तुमचं करिअरमध्ये जी बॅटल करावी लागते, प्लस समाज ह्या, आणि त्यात हा खेळ भारतात नसल्यामुळे इंडियाच्या बाहेर जाणं आणि ते जगलिंग सगळ्यात जास्त. आणि म्हणजे तुम्ही वर्षभर समजा 15 लाख जरी कमवता, त्याच्यातले 10 लाख म्हणजे स्कायडायव्हिंगला जात आहेत. घरामध्ये काहीच बेसिक मी देऊ शकत नाही हा सगळ्यात मोठा आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा म्हणजे टचवूड माझी फॅमिली एवढा सपोर्टिव्ह असल्यामुळे मी गोष्टी ह्या सगळ्या करू शकते. पण सगळ्यांना पॉसिबल नाही होत ह्या गोष्टी, एवढा सपोर्ट नाही मिळत. म्हणजे माझ्या वडिलांनी मला खूप सपोर्ट केला 2020 पर्यंत, म्हणून मी आफ्टर मॅरेज ऑल्सो करू शकले. आणि काही वेळेस खूप व्हायचे कॉरल्स म्हणजे इन लॉज बरोबर, की माझे सासू सासरे नेहमी म्हणायचे बाज झालं ना आता, उत्तर ध्रुव झालं होतं, दक्षिण ध्रुव झालं होतं, म्हणलं ते लग्न आधीच झालं होतं, आता पद्मश्री पण झालं ना, म्हणलं मी पद्मश्रीसाठी केलेच नव्हतं, माझं ध्येय वेगळं आहे, मला शंभर शीतल महाजन तयार करायचे कधी होणार, एक होता होताच म्हणे शीतल महाजन किती त्रास होतो तुला बघतीये ना, म्हणलं मला जो त्रास झाला तो मला पुढच्या 100 शीतल महाजनसाठी नाही होऊ द्यायचा आहे. म्हणून मी माझी अकॅडमी सुरू केली होती, मग ग्रुप्स घेऊन जायला लागले, अशा बऱ्याच गोष्टी केल्या. मग तुला काय मिळतं आहे ना, घर मिळालं, कधी नोकरी मिळाली नाही आहे, तुला काय त्या तुमच्या खेळाला मान्यता नाही आहे, कशाला करते, सोडून दे, त्या मुलांकडे बघ कशी आई आहेस तू. आणि आपल्याकडे ते पिटीनेस फार असतो घरामध्ये की कशी आई आहेस, त्या मुलांना सोडून जातेस अमेरिकेला, 4-4 महिने ट्रेनिंग नाही म्हणजे त्या मुलांना बघत नाही, ट्रेनिंगच करत राहते. मग मला पण वाटायचं की जाऊ देत, मग मी म्हणजे एक ट्रेनिंग करून आलो, कॉम्पिटिशन करून आलो, आणि घरी येऊन काय धुणंभांडणी करतोय, घर साफ करतोय. मग एक असं व्हायचं की जाऊ दे सगळं सोडून द्यावं, नाही करायचं. मग परत त्याच्यातनं स्वतःला सावरायचं, एक वर्षाचा परत गॅप घ्यायचा किंवा पण कंटिन्युएशन करायचं, हे असं चालू होतं. म्हणजे सावरण्यासाठी वेगळं काही करावं लागलं तेव्हा काय केलंस तेव्हा, किंवा अजूनही तेच करावं लागत असेल? मी म्हणेन की कोणी आपल्याला बाहेरची पॉवर नाही थांबवू शकत जोपर्यंत आपण आपल्याला थांबवत नाही. म्हणजे मी मेंटली आय एम दॅट फोकस्ड की मला इंडियामध्ये स्कायडायव्हिंग आणायचं आहे आणि भारताची टीम घेऊन इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे, दॅट्स इट. म्हणजे ते त्याला अजून म्हणजे माझा तर गोल आहे की पुढच्या 5 वर्षात तरी ह्या सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे त्या त्याच्यासाठी टाईमलाईन ठेवला आहे मी, आणि पुढच्या 2 वर्षात इंडियामध्ये स्कायडायव्हिंग लॉन्च करून पुढच्या 3 वर्षात टीम घेऊन द्यायची. म्हणजे आता खेलो इंडियामुळे जसं इंडियाचे मेडल्स येत आहेत, म्हणजे जे 29 वर्षात पॅरालिम्पिक्समध्ये मेडल्स आलेले नव्हते ते 1 वर्षामध्ये 29 मेडल्स आलेले आहेत, तर तशा टाईपमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये भारताने आजपर्यंत कुठलेच मेडल आणले नव्हते. आणि एका वर्षी असं होईल की सगळेच मेडल इंडिया घेऊन आले. तेवढा इंटरेस्ट आहे खरंच, जसं तू मगाशी म्हणलीस की रोज 10 ईमेल्स येतात आणि तुला 100 शीतल महाजन तयार करायचे आहेत, पण त्याच्याकरता जे सगळी इकोसिस्टम तयार करायची आहे ती तुला तयार करायची आहे का तुला स्वतःला अजूनही खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध करायचं आणि अचीव करायचं? नाही, मला तर सिद्ध करायचंच आहे मला अजून ऑनेस्टली. त्याचं कारण माझे जेवढे सिनियर्स आहेत त्यांच्या मते माझे फक्त 800 जम्प झालेले आहेत, किंवा माझं मी म्हणेन की माझे कॉन्सन्ट्रेटेड जम्प्स आहेत ह्या. याच्यामध्ये मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जम्प्स केल्या, विंगसूट फ्लाइंग केले, म्हणजे फॉर्मेशन स्कायडायव्हिंग पण केलेलं आहे, ॲक्युरसी पण केलेलं आहे, आणि म्हणजे वेगवेगळ्या ॲडव्हेंचर्स केले आहेत, 7 कॉन्टिनेंट्स केले आहेत. आणि ते कॉन्सन्ट्रेटेड जरी असलं तरी कॉम्पिटिशन लेवलला हे कॉन्सन्ट्रेटेड जम्प्स कामा नाही आहेत, ह्याच्यासाठी ट्रेनिंग वेगळं लागतंच. ते मला मी म्हणेन माझ्या एक डिसिप्लिन, म्हणजे मी विंगसूट फ्लाइंगमध्ये मला इंडियाला रिप्रेझेंट करायचं आणि ॲक्युरेसी फ्लाइंगमध्ये, तर त्याचं स्पेसिफिकली ट्रेनिंग घेऊन मला त्याच्यात इंडियासाठी मेडल आणायचं. मग आणि हे करत असताना मी एकटीच जाण्यापेक्षा
मला तर ती मेहनत करायचीच आहे, मग माझ्याबरोबर दोन चार जण अजून असतील तर मग वाय नॉट गो ॲज अ टीम. सो मी माझ्या स्वतःला तर करेलच प्रूव्ह, पण माझी टीम म्हणून माझ्या इंडियाला एक टीम घेऊन जाता येईल मला, आणि इंडियासाठी मी काहीतरी करू शकेल. आणि या टीमचं मेन महत्त्व सांगते, जेव्हा तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये देशाला रिप्रेझेंट करता, तुमच्या देशाचा नॅशनल अँथम तिथे म्हटला जातो आणि तुमचा फ्लॅग होईस्ट केला जातो, तुमच्याकडे जर तुमची जर टीम नसेल ना, इंडिव्हिज्युअल जर तुम्ही आले तर तुमचा तिथे फ्लॅग होईस्ट नाही होत, नॅशनल अँथम नाही होत. ओके, सो दॅट हर्ट्स अ लॉट ॲज अ अथलीट, म्हणजे ज्यांनी रिप्रेझेंट केलं त्यांच्या कंट्रीजला आणि तिथे अशा गोष्टी कॉम्पिटिशनमध्ये झाल्या आहेत, त्या हर्ट होतात. आणि आम्ही जनरली बघतो ह्या गोष्टी की भारतीय लोकांना खूप इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये, पण कोणी तेवढं अशी बेसिक, आत्ता मी 800 जंपचं ट्रेनिंग माझं जरी झालं असेल, मी जंप झाले आहेत, पण मला अजूनही 200-300 जंपचं ट्रेनिंग लागेल. जर मला आत्ता रिसेंट कॉम्पिटिशनमध्ये जरी पार्टिसिपेट, नेक्स्ट इयर जरी पार्टिसिपेट करायला 300 जंपचं ट्रेनिंग लागेल, तर आज झिरोतनं एखाद्या खेळाडूला पण तयार करतो तर त्याला मिनिमम 500 जंप तरी लागतील, म्हणजे त्याला कमीत कमी 6 महिन्याचं ट्रेनिंग लागेल, रिगरस ट्रेनिंग, आणि मग तो कॉम्पिटिशनमध्ये इंडियाला रिप्रेझेंट करू शकतो किंवा ती रिप्रेझेंट करू शकते. तर त्या ट्रेनिंगसाठी जेवढा खर्च, इन्फ्रास्ट्रक्चर जे काय लागेल, ते फक्त गव्हर्नमेंटच प्रोव्हाइड करू शकतं. आणि इंडियात जरी स्कायडायव्हिंगचा ड्रॉप झोन सुरू झाला आणि इथे जरी ट्रेनिंग सुरू झालं, तरी ते फ्रीमध्ये कोणी करणार नाही आहे, ह्याच्यासाठी फंड्स लागणारच आहे. ट्रेनिंग कॉस्ट जसे बाकीच्या खेळांना मिळते, ऑलिम्पिक्समधल्या खेळांना, ह्या खेळांना पण द्यावेच लागणार आहे गव्हर्नमेंटला. आणि इथे म्हणजे इन्स्टिट्यूट जसं साई, म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंडर प्रत्येक खेळाच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांच्या अंडर प्रत्येक खेळासाठी स्टेडियम्स बनलेले आहेत, त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स बनले, तिथे ट्रेनिंग प्रत्येक अथलीटला राहणं खाणं पिणं ट्रेनिंग सगळं फ्री मिळतं, कोचेस फ्री मिळतात. देन ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण इंडियातल्या ह्या अथलीट्सला देऊ, म्हणजे स्कायडायव्हिंग असो, पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, ॲरो मॉडेलिंग, ड्रोन फ्लाइंग, ह्या सगळ्या खेळांमधल्या खेळाडूंना जेव्हा देऊ, तेव्हा आपण कुठे इंडियासाठी इंटरनॅशनली जाण्याचा विचार करू शकतो. सो आत्ता कॉम्पिटिटिव्हली भारतात कुठेच ऑफिशियली सिव्हिलियन्सना ट्रेन नाही करतात? नाही, अजूनही नाही ट्रेनिंग फॅसिलिटी नाही आहे. फन जंपिंग आहे इथे, आपण टँडम जम इन्स्ट्रक्टरच्या बरोबर पॅराग्लायडिंग सुरू ते पॅराग्लायडिंग तिथे ट्रेनिंग होतं, पण ते लायसन्स नाही आहे, तुम्ही इंटरनॅशनली नाही फ्लाय करू शकत. त्याची सिस्टीम आता बनती आहे, इंडियन गव्हर्नमेंटने ते सिरियस घेतले आणि सिव्हिल एव्हिएशनच्या मिनिस्ट्रीच्या अंडर ॲरो क्लब ऑफ इंडिया जे नॅशनल बॉडी आहे आपली ॲरो स्पोर्ट्सची, ती रजिस्टर होऊन त्याच्या अंडर आता प्रत्येक खेळाचे एक असोसिएशन बनतात, प्रत्येक असोसिएशनच्या स्टेट लेवल असोसिएशन बनतील, आणि मग त्या स्टेट लेवल असोसिएशन थ्रू साई बनेल. मग पण अगेन त्याच्यासाठी जेवढा वेळ लागतोय, त्याच्यामुळे अजून पेशन्स, म्हणजे मी माझे 20 वर्ष मी हेच बघते काहीतरी होणार आहे होणार आहे होणार आहे, तर पुढच्या जनरेशनला होणार आहेपेक्षा झालं आहे आणि जायचं आहे हे कधी होईल याच्यासाठी मी पण वाट बघते आता. सो मग आत्ता जी तरुण, एखादा तरुण किंवा तरुणी, शीतल नाव कॉमनच आहे, हो पाहतोय आणि होत करू स्काय डायव्हर आहे, तर आज मिनिमम खर्च किती आहे आजच्या घडीला वर्षाचा? एक नुसती फन जम्प, म्हणजे जिंदगी ना मिलेगे दोबारा जम्प करायची असेल तर 40,000 रुपये खर्च येतो, म्हणजे 35,000 रुपये उडीचाच खर्च, कॅमेरा वगैरे, टॅक्स, हे ते रिअल कॉस्ट 40,000 खिशात जाते. ते पण इंडियात केलं तर, दुबईत केलं तर तुमचा विमानाचा खर्च, राहण्याचा खर्च ॲड करून 70-80 हजार रुपये एक जंपला जातात. जर स्काय डायव्हर बनायचं आहे आयुष्यात, ए लायसन आता 50 म्हणजे स्कायडायव्हिंगमध्ये पण लायसन्स असतात, 25 जंप झाले की ए लायसन्स मिळतं, 50 जंप झाले की बी लायसन्स मिळतं, 200 जंप नंतर सी आणि 500 जंप नंतर डी, आणि मग त्याच्यामध्ये 100 नंतर तुम्ही कोच रेटिंग, इन्स्ट्रक्टर रेटिंग, मग त्या सगळ्या गोष्टी करू शकतात. पण तुम्हाला जर कॉम्पिटिशन लेवलला जायचं आहे तर मिनिमम 300 पुढे जंप्स तुम्हाला लागतात. त्याच्यामध्ये सुद्धा स्कायडायव्हिंगमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. एक सोलो जंप करतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे मनुवर्स करतात, त्याला फ्री स्टाईल म्हणतात. दोन जणं फ्री फॉल्स म्हणजे मनुवर्स करतात, त्याला फ्री फॉल स्टाईल म्हणतात. 4 जणं जर जंप करतात, त्याला फॉर्मेशन जंप म्हणतात. मग 2 जणांची पण फॉर्मेशन कॉम्पिटिशन असते. एकच सिंगल जण व्यक्ती जंप करतो विमानातनं काही सर्टन हाईटवरनं, आणि हा टेबल आहे, टेबलच्या सेंटरमध्ये येऊन तुम्हाला लँड करतात, त्याला सेन्सर लावले असतात, त्याला ॲक्युरेसी लँडिंग म्हणतात. असे विंग सूट फ्लाइंग आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर कुठला म्हणजे स्कायडायव्हिंगच्या डिसिप्लिनमध्ये तुम्हाला जायचं आहे, म्हणजे तुम्हाला 1 डे खेळायचं आहे, कसोटी खेळायचं आहे का 20-20 खेळायचं आहे, त्याच्यावर तुमचं ट्रेनिंग पहिले डिसाईड करतं. पण जोपर्यंत तुम्ही पहिले जंपच नाही करत, बेसिक तुम्हाला ए लायसन्स घेतल्यावरती कळतं की येस बाबा मी स्कायडायव्हर बनलो,
आणि मला ह्या खेळामध्ये पुढे करिअर करायचं आहे. आणि मग त्या 25 जमसाठी तुम्हाला 4 लाख मिनिमम खर्च लागतो आणि 15 दिवसाचं ते ट्रेनिंग असतं. ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठेही म्हणजे गुगल केलं तर जवळपास थायलंड, रशिया, स्पेन, US अशा बऱ्याच ठिकाणी होतं. आणि तसंच मी पण ग्रुप्स घेऊन जाते, पण माझ्या ग्रुप्समध्ये फक्त ए लायसन्स आणि बी लायसन्समधले स्टुडंट्स असतात ज्यांना खरंच काहीतरी करायचं. आणि बरेच स्टुडंट्स असे येतात की ताई तुम्ही थोडंसं स्पॉन्सर करा ना, तर मी नाही म्हणजे बरं पहिला क्वेश्चन आज असतो आमच्याकडे पैसे नाहीत पण उडी मारायला यायचे, पण आय कॅन डू एनिथिंग ऑनेस्टली फॉर दॅट. मी माझं बघते तुम्ही तुमचं बघ नाही, कारण आजपर्यंत असे भरपूर स्टुडंट्स आलेत की आम्हाला जम करायचे पण आमच्याकडे पैसे नाही आहेत. पण असे खूप कमी स्टुडंट्स आलेत ज्यांनी ऑलरेडी घरच्यांशी बोलणं करून ठेवले किंवा स्पॉन्सर शोधून ठेवले किंवा मॅम तुमचं एक लेटर द्या की ह्या ट्रेनिंगला जायचं आहे, तुमच्या लेटरने आम्हाला सपोर्ट मिळेल. आणि त्यांनी म्हणजे माझे लेटर पण घेऊन गेले आणि स्पॉन्सर्स पण मिळवले आणि ट्रेनिंग पण करून आले. ए लायसन्स, आता बी लायसन्सला माझे 2 स्टुडंट्स आलेले आहेत. तर असे पण असतात डेडिकेटेड की ज्यांना करायचं ते डेडिकेटेडली सगळ्या गोष्टी करतात. आणि तेच मे बी कमल सर तेव्हा माझ्यामध्ये बघत होते की हाही खरंच डेडिकेटेड आहे की नाही. राईट शीतल, जाता जाता आम्हाला 2 प्रश्न मी तुला विचारणार आहे. त्यातला पहिला ऑब्व्हियसली की 20 वर्षातला प्रवास आपण संक्षिप्त स्वरूपात मांडायचा प्रयत्न करतोय. इथून पुढे तुला वर्ल्ड चॅम्पियनशिपचं तू सांगितलंस, पण ते सोडून अजून काय इथून पुढे? म्हणजे 40 झाल्यानंतर साधारण एखादा ऍथलीट रिटायर होतो. शीतल महाजन ऍथलीट म्हणून आता सुरुवात होती असं, तर त्या बाबतीत काय काय प्लॅन्स आहेत? ॲक्च्युली मी म्हणेन मी ॲथलीट म्हणून आत्ता सुरुवात होते असं मला जे फील आहे त्याचं कारण 4 वर्षापूर्वी एका कॉम्पिटिशनमध्ये मला माझ्या कॉम्पिटिटर ज्या होत्या त्या म्हणजे US कॉम्पिटिटर होत्या, त्या 75 वर्षाच्या होत्या. बेटी पॅनेट त्यांचं नाव होतं आणि त्यांनी त्यांच्या स्कायडायव्हिंग करिअरची सुरुवात 60व्या वर्षी रिटायरमेंटनंतर केली होती. सो मी म्हणजे 40 मध्ये अजून काही म्हणजे वेळ आहे अजून भरपूर. सो माझं एक ध्येय आहे म्हणजे मी इंडियाला रिप्रेझेंट पण केलं आहे कॉम्पिटिशन्समध्ये पण अजूनही करणार आहे, पण मला माझी जी टीम घेऊन जायची आहे तर मी असंही भारतीय शोधती आहे मुलं मुली ज्यांना खरंच स्कायडायव्हिंग या खेळामध्ये यायचं आहे आणि इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे. मग ते स्कायडायव्हिंग पण असो, पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, ॲरो मॉडेलिंग ह्या सगळ्या खेळातल्या खेळाडूंना, पण स्पेसिफिकली आता स्कायडायव्हिंगसाठी मी ग्रुप्स घेऊन जाते. तर ज्यांना कोणाला खरंच स्कायडायव्हिंग या खेळामध्ये करिअर करायचं असेल त्यांना मी बरोबर पुढे घेऊन जाण्यामध्ये इंटरेस्टेड आहे. आणि त्यांना जर असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी ऑन माय फेसबुक ऑर इंस्टाग्राम. आणि हे तर आहेच ड्रीम, त्याबद बरोबर ॲडव्हेंचर चालू राहणार आहे. म्हणजे जसं नॉर्थ पोल, साऊथ पोल, 7 कॉन्टिनेंट झालं, तर पुढचं ध्येय आहे त्या स्कायडायव्हिंग फ्रॉम स्पेस. तर 12 पुरुषांनी स्पेसमधनं जंप केली आहे, कुठल्या महिलेने अजून केलेली नाही आहे. सो ती मॅनिफेस्ट झाली आहे आणि त्याच्यासाठी काम 1 वर्ष झालं सुरू झालं आहे. आणि पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये इंडियामध्ये मेड इन इंडिया स्कायडायव्हिंग फ्रॉम स्पेस आपण करतो आहे. आणि ती पण 150,000 प्लस फिटवर ना, तर बघूया त्याच्यासाठी तर तयारी सगळी चालू आहे. ते पुढचं ध्येय आता अंतराळातून पृथ्वीवर उडी मारणारी पहिली महिला शीतल महाजन लवकरच आपल्याला दिसेल. पण शीतल जाता जाता फक्त आम्हाला एक सांग, एका भारतीय मुलीच्या दृष्टीने शेवटचा प्रश्न आहे माझा हा तुझ्यासाठी शीतल, की या 8 पैकी किंवा कॉम्पिटेटिव्ह जसं तू उल्लेख केलास की मला ॲक्युरसी लँडिंगमध्ये भारतासाठी अचीव करायचं आहे, ते आत्तापर्यंतचे तुझे अनुभव आहेत त्यातला आम्हाला एक सर्वात अविस्मरणीय किस्सा सांगणं जातं. मला अंटार्क्टिकाला जायचं होतं तेव्हा. अंटार्क्टिकाची जंप माझी साऊथ आफ्रिकेवरनं प्लॅन्ड होती आणि साऊथ आफ्रिकेला मी गेलो आणि 3-4 दिवस टाईम होता मला अंटार्क्टिकाला जाण्यासाठीचा. आणि केप टाऊनमध्ये आम्ही होतो, तिथून आमचं फ्लाईट अंटार्क्टिकाला जाणार होतं. तिथे माझ्या वडिलांना म्हणलं, वाय डोंट यू जंप, तुम्ही का नाही जंप करत? सगळ्यात भारी किस्सा आहे तो. माझे वडील म्हणले, हे माझं एवढं वजन आहे मला कुठे ते घेऊन जाणार उडी मारायला. म्हणलं, एकदा ट्राय करायचं का? ते हो म्हणले, हॉटेलमधून निघालो. नंतर म्हणायला लागले, जरुरी आहे का? हा केस मी खरंच विसरू शकत नाही. तिथे गेल्यावरती माझ्याबरोबर जे 2 इन्स्ट्रक्टर होते इंडियन इन्स्ट्रक्टर्स, ते म्हणले, अंकल सच में जंप करेंगे ना? म्हणलं, येस येस करतील ना. तिथे स्कायडायव्हिंग सेंटरवरती गेल्यावरती पप्पा म्हणतात, खरंच जंप करायला लागेल का? म्हणलं, हो नाही तुम्हाला इच्छा असेल तर करा. म्हणलं, आम्ही उत्तर रोवरती विना ट्रेनिंग उडी मारू शकते, तुम्ही इन्स्ट्रक्टरवर नाही मारू शकत. म्हणले, हां आयडिया चांगली आहे. त्यांनी विमान बघितलं बाकीच्या लोकांना जम करताना पाहिलं आणि मग म्हणले, ओके चल ठीक आहे मी जातो. पण
त्यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली उडी मारली तिथे इन्स्ट्रक्टरबरोबर टँडम जम्प केले, पण त्यांची लँडिंग ना जंगलात झाली. माझे पप्पा म्हणले माहिती नाही तू कशी जंप मारते किंवा तू कशी मारली होती साधीची. आणि तेव्हा मी अंटार्क्टिकाला सेकंड जंपला जाणार होते म्हणजे अंटार्क्टिकाला पण कशी मारशील माहिती नाही, इट्स रिली डिफिकल्ट. आणि तेव्हा माझ्या वडिलांना जाणवलं की हे काही एवढी सोपी गोष्ट नाही आहे विमानातून उडी मारणं. आणि तेव्हापासून म्हणजे तो अनकंडिशनल सपोर्ट आधी पण होता, पण त्यानंतर त्यांचा खूप स्ट्रॉंग आमचा बॉन्ड झाला. आणि ही वॉज नोईंग व्हॉट बीइंग अ डेअर डेव्हिल, म्हणजे डेअर डेव्हिल मुलीचे वडील म्हणून त्यांचे जास्त मिरवायला लागले ते ऑनेस्टली, की मी पण उडी मारली ते राजरपुटावरनं. आणि त्यांना तिथे एक टी शर्ट मिळाला होता, आय हॅव म्हणजे बॅक पाठीवर लिहिलं होतं आय हॅव जम्प फ्रॉम 13,000 feet. ते टाटा मोटर्समध्ये काम करायचं ते दररोज तोच टी शर्ट घालून जायचे. सो म्हणजे इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स, म्हणजे मी माझ्या आयुष्यात तो विसरू नाही शकत, म्हणजे ग्रेटेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ वॉज दॅट. की शीतल जाता जाता फक्त एक सांग की तू ज्या एका ध्यासासाठी सगळं करतेस, पण भारतातल्या तरुण मुलींना, ओके फक्त क्रीडापटू नाही इन जनरल भारतातल्या तरुण मुलींना तू जाता जाता जर छोटासा संदेश द्यायचा म्हणला तर तू काय सांगशील त्यांना? कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला जायचं, म्हणजे तुम्ही पहिलीत आहे, दुसरीत आहे, दहावीमध्ये आहे, ग्रॅज्युएशन झालंय, 40 मध्ये जरी असाल किंवा 60 मध्ये जरी पोचले असाल, तर मी सगळ्यांना एकच सांगेन की आयुष्यात तुमच्या स्वतःसाठी जगा पहिले. आणि ते जगताना काय करायचं आहे आपल्याला, तर एज्युकेशनमध्ये तुम्हाला जे काय डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, ते सगळं करा, पण खेळामध्ये काहीतरी करा. प्रत्येकाने खेळ खेळले पाहिजे, बिकॉज दॅट म्हणजे त्याच्याने तुम्हाला एक रिअल हॅपीनेस मिळतो. आणि मी स्कायडायविंग करा म्हणीनच, कारण एक उडी मारल्यावरती ना तुमचं जे माइंड फ्री होतं ना, की खरंच असं वाटतं की ह्याला मी ही उडी मारू शकतो, आयुष्यात काही करू शकतो, ती जी फिलिंग येते ना की विमानाचा दरवाजा उघडल्यावर उडी मारल्यावर जो एक डर के आगे जीते फिलिंग येतो ना, तो खरंच एक्सपिरियन्स करायला पाहिजे. आणि मी सगळ्या महिलांना का मी सगळ्यांना सांगेन की आयुष्यात एकदा उडी मारून बघा, यू विल फाइंड युअर सेल्फ, म्हणजे वेगळं स्वतःला बघाल तुम्ही कसं आयुष्य पण जगू शकतो. आणि कुठलंही स्वप्न बघाल ना ते स्वप्न पूर्ण होईस्तोवरून झोपू नकाच नाही म्हणणार आहे, पण कन्सिस्टंटली प्रयत्न करत राहा. मला 16 वर्ष लागले माउंट एव्हरेस्टवर उडी मारायला, पण मी कन्सिस्टंटली 16 वर्ष ते स्वप्न सोडलं नाही. पण असं नाही की त्याच्यासाठी जगतच राहिली आणि म्हणजे हे करत राहिले, पण कन्सिस्टंटली त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा, सगळ्या गोष्टी होतात. झकास. शीतल, आज पद्मश्री शीतल महाजन आपल्याला डॉटर्स डेच्या निमित्ताने आज अखेर आपण त्यांच्याशी गप्पा मारू शकलो. माझी खात्री आहे की आत्ता आपल्याला थांबायच्या आधी तुम्हालाही असं ये दिल मांगे मोरवाला फिलिंग आला असेल, तर पुढच्या वेळेस पद्मश्रीच्या ऐवजी अजून काही त्यांच्या आधी बिरुद लागतंय का? येस, थँक्यू. त्याच्याबद्दल आत्ता काही नको बोलायला आपण, पण जसं आत्ता ती मुलीच्या भूमिकेतनं बोलली आहे, कदाचित आपण मदर्स डेच्या वेळेस परत एकदा एवढ्या सगळ्या कसरती सांभाळत असताना आई होताना काय एखाद्या क्रीडापटूची कसरत असते त्याबद्दल आपण परत गप्पा मारू. त्याच्यामुळे आमची खात्री आहे शीतल की तुला नक्की परत आमच्याशी येऊन गप्पा मारायला आवडतील. येस, तर तुम्ही आम्हाला सांगा आज शीतलच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, तुम्हाला शीतलकडून काय प्रकारे प्रेरणा मिळाली आहे ते आम्हाला सांगा. आणि शीतलसारख्याच विरळ्या क्रीडापटूंपैकी कोणाशी जर तुम्हाला अजून गप्पा मारलेला ऐकायला आवडत असेल मराठीत, तर त्यांची नावं आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला आता आपले सगळे पत्ते माहिती आहेत, त्यामुळे तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, सगळं काही करा. शीतल महाजन यांना तुमचा जो मनापासून सपोर्ट आहे तो असाच चालू ठेवा. अजून काही पद्धतीने सपोर्ट जर तुम्हाला करावासा वाटला तर स्पोर्ट्स कट्टाच्या टचमध्ये या, आपण तुमची शीतल महाजनांबरोबर गाठ घालून देऊ. का अजून कुठे डायरेक्टली? नाही नाही, आपण बट माझ्या इंस्टाग्रामवरती अप्रोच करा, फेसबुकवरती. राईट, तर ते सगळं करा, त्यांनाही लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब, त्यांचेही सगळे प्लॅटफॉर्म्स करा, स्पोर्ट्स कट्टाचे करा. तुर्तास आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा.